त्यांच्याकडे सगळे सगळ्या गोष्टींचे एक्सप्लेनेशन, त्याच्यातल्या निम्म्याहून जास्त भ्रष्ट असतात. आणि जो माणूस भ्रष्ट असतो तो स्वतःच्या भ्रष्टाचार लपवण्यासाठी सगळे त्याच्याकडे त्या म्हणजे तंत्र पण असतात. म्हणजे दे हॅव एक्सप्लेनेशन फॉर एव्हरीथिंग, की हे असं का झालं नाही तर ते वळून आलं नाही, असं का झालं तो खालच्या माणसांनी केला नाही वगैरे. पण जनसुरवायांमध्ये मात्र जेव्हा शेकडो लोक गोळा होतात आणि कार्यकर्ते ज्यांचा आता ट्रेनिंग झालेलं की आता ह्यांचे प्रश्न म्हणजे ह्यांना कसं प्रश्न विचारायचे आणि लोकांचे मुद्दे ह्याच्यासाठी कसं त्यांच्याबरोबर संवाद करायचा, तिथे एक जोरदार संवाद होतो. कधी कधी थोडीशी तो म्हणजे शार्प संवाद होतो, म्हणजे आपण म्हणू शकतो की थोडीफार भांडाभांडी पण होतं, कारण त्याशिवाय मुद्दे सुटतात. नुसतं गोडगोड बोलून काय असे लोक ते म्हणजे त्याच्यावर फारसा परिणाम होतो. पण आमचा अनुभव आहे की या जनसुनवायाला 450 वर अशा प्रकारच्या जनसुनवाया झाल्या आणि ह्या जनसुनवायांमध्ये ऍक्च्युली बदल करायला सुरुवात होती. म्हणजे खूप मुद्दे आहेत आणि खूप प्रॉब्लेम्स आहेत, ते सगळे मुद्दे काय सांगू शकत, पण कमी कमी ते लोकांचा दबाव, लोकांचा एक भेटा तयार होतो की नाही आम्हाला वीज सेवा द्यायला पाहिजे आणि तुम्ही उत्तर नाही आहात, आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो आणि तुम्ही याचं रक्षण घेऊ शकता. त्याची खूप उदाहरणं आहेत, आम्ही पूर्ण त्याच्यावर पुस्तक काढलं की याच्यातून बदल काय घडतो. तर पावले चालते बदलांची वाट नावाचं पुस्तक आम्ही काढलं की ज्याच्यामध्ये ऍक्च्युली काय चेंजेस घडतात ह्या जनसुनवायांमुळे आणि लोकांच्या ह्या मॉनिटरिंग आणि अकाउंटेबिलिटीच्या प्रक्रिये. तर तो एक तपशिलाचा मुद्दा आहे, पण ह्याच्यामुळे आमचा जो अभ्यास आहे की ह्या जिथे सिग्नल चालू या 35-40 वॉट्समध्ये बाहेरून औषधं घेऊन द्यायची ही प्रक्रिया बदलू द्या, कारण ह्याच्यावर खूप म्हणजे लोकांनी दबाव आणला आहे. दुसरी गोष्ट, लोकांकडनं बेकायदेशीर पद्धतीने पैसे घेतले, म्हणजे इंजेक्शन लावला 20 रुपये, सलाईन लावला 100 रुपये, हे सगळे प्रकार हे बंद झाले. रायगड जिल्ह्यात सुद्धा ही प्रक्रिया चालू आहे, तिथे तुम्ही जाऊन त्या तालुक्यामध्ये बघू शकता. रायगडमध्ये सर्रास PHC मध्ये इंजेक्शन लावले आणि 20 रुपये घेणार, PHC मध्ये अनावश्यक बऱ्याच वेळेला सलाईन लावले आणि 100 रुपये घेणे, हे चालू होते. ती सीबीआयची प्रक्रिया सुरू झाली, तर ह्याच्यावर जनसुनवाईमध्ये हे मुद्दे उपस्थित केले गेले, प्रत्येक डॉक्टरचा प्रश्न विचारले गेले आणि हे बंद झालं. हे बंद झाल्यानंतर मग लोकांकडनं एक वेगळ्या प्रकारचा एक प्रश्न आला की अरे आम्हाला तिथे इंजेक्शन मिळत होतं, तुम्ही बंद करून टाकलं. म्हणजे लोकांमध्ये सुद्धा याचं प्रबोधन होण्याची खूप गरज आहे. म्हणून आम्ही म्हटलं नाही ठीक आहे, आता गावोगावी याच्यासाठी अवेअरनेस कॅम्पेन पण केलं की अनावश्यक इंजेक्शनची मागणी करू नका, अनावश्यक सलाईनची मागणी करू नका, बऱ्याच साध्या आजारांमध्ये याची गरज नसते. होय तो एका बाजूला, पण दुसऱ्या बाजूला असे गैरप्रकार बंद झाले. दुसरी गोष्ट आदिवासी भागांमध्ये विशेष आहे, जे अगदी थोडेसे दुर्गम भागातले जे पाडे असतात किंवा गावं असतात ते एनएच जात नव्हते, म्हणजे फक्त मेन रोडवर जायच्या, मेन गावात जाऊन हे करायचं, जे आमचे पाडे आहेत, कातकरी रस्ते आहेत, तिथे जायचंच नाही. तर त्याच्यावर ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर तिथे त्यांचे विजेस वाढले, इम्युनायझेशन वाढलं आणि आमच्याकडे जो काही डेटा आहे त्याप्रमाणे ह्या दवाखान्याचं इन्फ्लेशन वाढलं. आता त्याच्यातलीच एक गोष्ट ही आजरा तालुक्याची आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला माहिती थोडासा डोंगराळ भाग आहे, तिथे एका गावामध्ये कविता नावाची बाई आहे, ती पहिल्यांदा गर्भवती झाली, बाहेरी आली आणि वडिलांनी म्हटलं की आता पहिला असं पालनपण होणार आहे, तर मी म्हैस टिकून टाकतो, कारण तिला प्रायव्हेटमध्येच जायला हे अगदी ते शेतमजूर आहे, त्यांच्याकडे म्हणजे काही जमीन नाही काही नाही, त्यांनी 15,000 रुपयामध्ये ते म्हैस टिकून टाकली. 2 वर्ष हे 2 वर्ष 15,000 रुपये म्हणजे त्या घरासाठी एक मोठी अमाऊंट आणि म्हैस विकली. त्याच्यानंतर मग तिथे सीबीएची प्रक्रिया सुरू होती, मग कार्यकर्ते भेटले ते म्हणते अरे तुम्ही का म्हैस विकली. आता या सगळ्या म्हणजे अशा जे आहेत बाळून पण आहे हे PHC मध्ये फ्री व्हायला पाहिजे. आता ही समजून काढून टाकत की फक्त प्रायव्हेटमध्ये जात आहे, मग ते जाऊन डॉक्टरांना भेटते आणि ती कविता ती तरुण एक बाई आहे, तिने म्हटलं मी आता PHC मध्ये जाणार आहे, माझ्या वडिलांचा मी एकही पैसा खर्च होऊ देणार नाही आणि तिची नॉर्मल डिलिव्हरी PHC मध्ये झाली, एकही पैसा खर्च झाला आणि जी नात आहे त्याला त्याची तृप्ती ठेवली, त्याच्यावर आम्ही छोटी फिल्म पण घेऊ. तर म्हणजे हे एक उदाहरण, असे शेकडो उदाहरणं आहेत जिथे जर एकदा लोकांमध्ये विश्वास तयार झाला की ह्या आपला दवा हे आपले हक्क आहे, हे आपल्या पैशातून चालतं आहे आणि इथे आपल्याला चांगली सेवा मिळायला पाहिजे, याच्यासाठी आपण दबाव पण टाकूया आणि सहकार्य पण करू, म्हणजे ती सेवा सुधारण्यासाठी आपल्याला मदत पण केली पाहिजे, पण जर होत नसेल तर दबाव पण टाकू. अशा प्रकारचा एक जी एक प्रक्रिया ही सुरू झाली आहे. आम्ही जे काही त्याचे जो डेटा काढलं
तर पहिला राऊंड जेव्हा झाला 2008 त्यावेळेला पीएससीजमध्ये 44% ज्या सेवा होत्या त्या चांगल्या होत्या लोकांच्या त्या रेटिंगप्रमाणे आणि जे ग्रीन कलरमध्ये दिसतं आणि चौथ्या राऊंडपर्यंत जे साधारणपणे 2011 शेवटी गेलं होतं तोपर्यंत जवळजवळ 75% सेवा झाल्या म्हणजे विदिन 2.5 वर्षांमध्ये ऑलमोस्ट दुप्पट झाला आणि तोच टूल वापरून त्याच लोकांनी केलेला अभ्यास आहे आणि त्याचा एक असेसमेंट आहे. तर इतर खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये पण अजून एक छोटी गोष्ट ही पण आजरा तालुक्याची आहे. मलिग्रे नावाचा एक पीएससी आहे. मलिग्रे जी पीएससी होती मी तिथे 2011 गेलो होतो एक टीम म्हणून. तर टोटली म्हणजे फडीक होतं तिथे कोणी जात नव्हतं. डॉक्टर्स हे बाहेर क्रिकेट खेळायचे म्हणजे परिस्थिती वाईट होती तुम्ही कल्पना करू शकता. त्याच्यानंतर सीबीएम सुरू मग कार्यकर्त्यांनी तिथे जनसंवाद घेतला म्हटलं हे काय चालेल ठीक झालं पाहिजे डॉक्टरना घेऊन आणि डॉक्टर बदलले एक नवीन डॉक्टर मग प्रत्येक गावात जाऊन त्यांनी बैठकं घ्यायला सुरुवात केली आणि त्या कुठली सेवा मिळायला पाहिजे आणि डॉक्टरनी पण लोकांना सांगितलं की नाही तुम्ही या पीएससीमध्ये इथे ही सगळी सेवा मिळणे आपला अधिकार आहे. कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला आणि आता मलिग्रेमध्ये त्यावर्षी वर्षभरामध्ये 8 डिलिव्हरी झाल्या होत्या. 2013-14 125 डिलिव्हरी त्याच पीएससी आणि मी स्वतः बघितलं परत 2013 3 प्रायव्हेट क्लिनिक्स बंद झाले जे असे मोटरसायकलचा एक डॉक्टर्स असतात म्हणजे हा डिग्री असते त्यांच्याकडे पण त्याचे क्लिनिक चालतात. ती क्लिनिक्स का बंद झाले कारण सगळे लोक पीएससीमध्ये जाऊन उपचार घेतात. तर हे शक्य आहे आपण ह्या सरकारी दवाखान्यात सुधारू शकतो जर लोकांचं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्व्हॉल्वमेंट आणि सक्रियता असेल. आता याच्यात खूप प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे मी याचं खूप असं काही म्हणजे खूप चांगलंच फक्त चित्र आहे असं हे करायचं नाही. अर्थात ती प्रक्रिया मला वाटते खूप असं म्हणजे परिणामकारक आहे पण प्रत्येक पातळीवर आणि त्या भ्रष्टाचारामुळे जेव्हा आपण दबाव टाकतो तेव्हा आर्थिक मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित होतात तेव्हा सिस्टमचा एक खूप निगेटिव्ह रिस्पॉन्स. ते काय म्हणतात तुम्हाला सेवा हवी आहे ना आम्ही सेवा देतो. तुम्ही हे सगळं हिशोब वगैरे मागू नका की अनटाईड फंड किती लाख खर्च झाले आणि कुठे खर्च केले आणि कोणी खर्च केले का हे मुद्दे पण आता निघाले असेल. तुम्हाला माहिती असेल एनआरच्या अंतर्गत प्रत्येक पीएससीला 2.5 लाख रुपये दरवर्षी येतात जे तिथे खर्च करायचे असतात आणि तिथेच निर्णय घ्यायचे असतात आणि त्याच्यामध्ये काय काय प्रकार चालू असतील हे तुम्ही कल्पना करू शकता. त्याच्यावर लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि नॉट ओनली प्रश्न विचारायचं हे सांगायला सुरुवात केली हे पैसे आता असे खर्च झाले त्याची उदाहरणं आहेत की ते कसे प्रयत्न झालेले आहेत. याच्यामध्ये अनुभव असा आहे की जे स्थानिक पातळीवरच्या सेवा त्याच्यामध्ये नक्की सुधारणा पण जे वरच्या पातळीवरच्या काही गोष्टी आहेत जसं औषध खरेदी करून आता हे राज्य पातळीवर त्याच्यामध्ये त्याचं फारसं काही असं झालं नाही कारण ते वेगळ्या लेवलचे सगळे मंत्री आणि ह्या लेवलचे डिसिजन्स असतात आणि एकूण ही प्रक्रिया एका पॉईंटच्या पर्यंत गेल्यानंतर मग वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी म्हणायला सुरुवात केली की आता हे जे सगळे संघटना आणि संस्थावाले आहेत ह्याला काढून टाका हे फार कटकट करतात कारण लोकांना पण हे करतात मोबिलाइज करतात आणि मग लोक येऊन असं प्रश्न विचारतात तर ह्यांना कमी करा आम्ही करून घेऊ असतं म्हणजे ह्याचा आम्ही विरोध केला आहे आणि आतापर्यंत ते झालेलं नाही आहे पण याचा एक धोका आहे की जर राज्य पातळीवरचा निर्णय झाला की लोकांनी देखरेख प्रक्रियेमधून सगळ्या संस्था संघटनांना कमी करून टाका तर ही प्रक्रिया जी खूप एक चांगली आणि एक प्रकारची एक मॉडेल प्रक्रिया एका लेवलपर्यंत गेली होती थांबू पण शकेल असे सगळे त्याच्यामध्ये चॅलेंजेस आहेत. आणि आम्ही दुसऱ्या बाजूला असा विचार केला की ठीक आहे हे 35-40 ब्लॉक्समध्ये या 13 जिल्ह्यांमध्ये चालू आहे पण हे महाराष्ट्रभर कसं होईल आणि हे सगळीकडे कसं होईल आणि जी आपली जी एक ओव्हरऑल सिस्टम आहे अकाउंटेबिलिटीची त्याच्याशी ह्याचा कसं संबंध जोडता येईल आणि एक प्रकारचं पायलट आहे जे आतापर्यंत आता हे जनरलाइज व्हायला पाहिजे. तर ह्याच्यासाठी काही काही प्रयत्न आम्ही सुरू केले तर ह्यावर्षी जानेवारीमध्ये महाराष्ट्र सरकारला म्हणजे तुम्ही राज्यभर एक जाहिरात कोणालाही जर लोकांसाठी देखरेख करायची असेल कुठल्याही संस्थेला संघटनेला तर ते अप्लाय करू शकतात आणि तशी जाहिरात दिली आणि त्याच्यामध्ये 131 संस्था संघटनांनी अप्लाय केलं मग त्याच्यातल्या 34 ऑर्गनायझेशन्सना आम्ही त्याला ट्रेनिंग दिलं. त्याला पैसे वैसे काही नाही फक्त ट्रेनिंग आणि माहिती आणि टूल्स. तुम्ही पीएससीमध्ये जाऊन काय बघायचं उपकेंद्रामध्ये जाऊन काय बघायचं डॉक्टरला काय प्रश्न विचारायचे आणि त्याच्यानंतर एक जनसुनवाईची एक नवीन श्रृंखला सुरू झाली आणि 14 जनसुनवाई
आतापर्यंत अशा नवीन भागांमध्ये झालेले आहेत आणि अभिजित त्यापैकी काही काही जनसुनावण्यामध्ये गेले ते जास्त सांगू शकतील. पण हा पोटेन्शियल आहे. लोकांना जर स्पेस मिळाली, लोकांना जर माहिती मिळाली आणि थोडंसं गायडन्स मिळाला तर लोक प्रश्न विचारायला आणि आपले हक्क मागायला पुढे येतात. पण आतापर्यंत कोणी त्यांना हक्कही सांगितले नाही, त्यांना तशी जागाही दिली नाही आणि तशी काय फेमवर्कही केली नाही. तर असं आमचं तर म्हणणं आहे की अशी प्रक्रिया प्रत्येक सोशल सर्व्हिसवर झाली पाहिजे. फक्त आरोग्य नाही तर शिक्षणात तीच बोंब आहे, रेशन दुकानात तीच बोंब आहे, अंगणवाडीमध्ये तीच बोंब आहे. असं एक महाराष्ट्रात आणि हा पथदर्शी एक प्रकारचं मॉडेल आहे. हे भारतात कुठेही अशा प्रकारची प्रक्रिया या स्केलवर आणि या पद्धतीने झालेली नाही आणि कुठल्याही राजकीय पक्षाने याच्यामध्ये इंटरेस्ट पण घेतलेला नाही. हा पण एक दुर्दैव. म्हणजे खरं म्हणजे जे आता सत्तेत आहेत त्यांनी याचं क्रेडिट तरी घ्यायला पाहिजे असं की आम्ही असताना. पण उलट त्यांचं एक प्रकारचं प्रतिरोध किंवा रिलक्टन्स आहे. ठीक आहे, काहीतरी करता येत करू नये, पण हे चांगलं आहे, हे याचं संवर्धन झालं पाहिजे, हे अजून वाढलं पाहिजे असं आतापर्यंत तरी नाही आहे. आता त्याला काय कारण असेल ते तुम्ही पण विचार करू शकता. दुसरा आम्ही एक प्रयत्न जे म्हणतो की पंचायत प्रतिनिधींना याच्यामध्ये ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न. कारण आता त्याच्याबद्दल असं दोन्ही बाजू. एका बाजूला पंचायत प्रतिनिधी जनरली जर बघितलं तर काय करतात ते, तर ते पण त्या भ्रष्टाचारामध्ये लिप्त असतात, सामील असतात बऱ्याच वेळेला, किंवा काही फारसा विचार करत नाही. पण दुसऱ्या बाजूला जर त्यांचं ओरिएंटेशन झालं आणि त्यांना दिसतं की अरे जनसुनावण्या होत आहेत, लोकांनी म्हणजे लोक बोलावून प्रश्न विचारत आहेत, मग ते सरपंचला आम्ही तिथे बसवतो जनसुनावणीमध्ये की तुम्ही आता सांगा, लोक प्रश्न विचारत आहेत, तुम्ही ह्याच्यात भूमिका घ्या. मग त्याला लोकांच्या बाजूने भूमिका घ्यावी लागते. किंवा त्याच्यातले सुद्धा जे थोडेसे इंटेलिजंट आणि ऍक्टिव्ह आहे ते म्हणतात नाही म्हणा, हे ठीक आहे, ही प्रक्रिया चांगली आहे, आपण सुद्धा ह्याच्यामध्ये येऊ. आणि त्यामुळे आम्ही काही जिल्ह्यांमध्ये पंचायत प्रतिनिधींकडून मेळावे घेतले काही आणि त्यांना आम्ही ऍक्टिव्हली ह्या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. तर आता म्हणजे हा मुद्दा जर आपण समप करायचा असेल तर कुठलीही पब्लिक सर्व्हिस, आरोग्य असेल, शिक्षण असेल, रेशनिंग असेल, पाणी असेल, तर त्याचं लोकशाहीकरण कसं होतं? म्हणजे लोकशाही आपल्या देशात म्हणत आहे आणि म्हणत नाही. म्हणजे डिपेंड्स ऑन विच वे यू लुक एट इट. म्हणजे ऑब्व्हियसली एका प्रकारची लोकशाही आहे, पण जेवढी पाहिजे आणि ज्या पद्धतीची पाहिजे तशी नाही. तर हे असं आपण डेमोक्रेटायझेशन कसं करतो? आम्ही सीबीएम प्रक्रियेमध्ये चार गोष्टी केल्या. पहिली गोष्ट, डायरेक्ट डेमोक्रेसीसाठी फोरम्स पाहिजे. लोकांना थेट उभं राहून प्रश्न विचारण्याची जागा पाहिजे आणि ज्या जनसुनावण्या असतात आणि ग्रामसभा असतात. आणि आता आम्ही त्याच्यासाठी पण हे एक केलं आहे की प्रत्येक गावामध्ये दरवर्षी आरोग्य ग्रामसभा घेतली आणि तसा ऑर्डर आता सरकारने काढला. तर कितपत होईल, कसं होईल, हा पुढचा मुद्दा आहे. पण डायरेक्ट डेमोक्रेसीचे फोरम्स असले पाहिजे. दुसरी गोष्ट की जी रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी म्हणजे प्रातिनिधिक लोकशाही, ती प्रतिनिधित्व करत नाही. म्हणजे लोक निवडून पाठवतात पण ते लोकांचं प्रतिनिधित्व म्हणजे निवडल्यानंतर ते काहीतरी भरतच तिथे कार्यक्रम करायला लागतात. तर त्याला रिक्लेम करणं की भाऊ ताई तुम्ही, आम्ही तुम्हाला निवडलंय तर तुम्ही आमचे मुद्दे मांडायला ती तुमची जबाबदारी आहे. हे जो रिक्लेमिंग ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी आहे हे आम्ही म्हणजे हे ऍक्च्युली तिसरा मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा आहे की प्रतिनिधित्व कोणी करावं, याच्यावर फक्त मोनोपोली असली पाहिजे की याच्यामध्ये वेगवेगळे लोक प्रतिनिधित्व करू शकतात. ह्या ज्या समित्या आहेत त्याच्यामध्ये संस्था, संघटना, बचत गट, स्त्रियांचे गट, वेगवेगळ्या प्रकारचे गट सुद्धा सामील असतात. म्हणजे फक्त लोकप्रतिनिधी, निवडलेल्या लोकप्रतिनिधी नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे लोक सुद्धा येऊ शकतात. आणि शेवटी म्हणजे इंटरनल अकाउंटेबिलिटी. आपण ह्याच्यावर काय विश्वास ठेवतो की वरचा अधिकारी तो खालच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांवर काहीतरी वचक ठेवेल आणि त्यांना अकाउंटेबल करेल. पण ते विसरून गेले, ते त्यांच्या वेगळ्या धंद्यांमध्ये बिझी झालेले आहेत ते तुम्हाला माहिती आहे. तर ती इंटरनल अकाउंटेबिलिटी जर ऍक्टिव्हेट करायची असेल तर एक्सटर्नल अकाउंटेबिलिटी, आणि एक्सटर्नल अकाउंटेबिलिटी जर एकदा सुरू झाली तर त्याच जनसुनावण्यांमध्ये तेच वरच्या अधिकारी मग खालच्या कर्मचाऱ्यांना विचारल्या जातात, अरे कसं काय झालं, हे कसं काय म्हणतंय, हे कसं झालं नाही, ही सेवा का मिळाली नाही. म्हणजे जे कालपर्यंत काही विचारत नव्हते आपल्या सिस्टममध्ये आज ते सुद्धा विचारायला लागलेले आहेत. तर आमचं म्हणणं आहे की हा एक प्रयोग आहे, हा काही निवडक ठिकाणी झालेला आहे, एका लेवलपर्यंत गेला आहे. याचा आपण आधार घेऊन याच्यातून काहीतरी लेसन घेऊन याचं जनरलायझेशन कसं होईल याबद्दल नक्कीच विचार झालं पाहिजे. आणि सर्व सेक्टर्समध्ये म्हणजे आम्ही आत्ता जुलैमध्ये एक राज्य पातळीवरची कार्यशाळा घेतली ज्याच्यामध्ये शिक्षणाच्या हक्कावर काम करणारे कार्यकर्ते होते,
अन्न अधिकार अभियानाचे कार्यकर्ते होते, एम्प्लॉयमेंट जे ईजीएस आणि म्हणजे एनआरईजी वर काम करणारे, आणि मिळून आम्ही काही मुद्दे त्याच्यातून काढले की ह्या सगळ्या सेक्टर्समध्ये अकाउंटेबिलिटी कशी होते. हा एक भाग पब्लिक हेल्थ सिस्टम. त्याच्यानंतर प्रायव्हेट पब्लिक हेल्थ सिस्टमला एक वेळा अकाउंटेबल करणे तरी सोपं आहे, कारण आपण तिथे म्हणू शकतो की आम्ही कर भरतो. सरकार तुम्ही म्हणजे सरकार हे लोकशाही पद्धतीने जर चालायची असेल तर आम्ही आमचे काही हक्क आहे. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तुम्ही हक्क कसं भरतो हा एक मोठा प्रश्नच येतो, आणि तिथे पद्धत काय असू शकते त्याला अकाउंटेबल करण्याची. किंवा तर तिथे बेसिकली आम्ही असं बघितलं आहे, आम्ही देशभर फक्त महाराष्ट्रात नाही, देशभर आम्ही वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन याच्यावर वर्कशॉप्स, आणि प्रत्येक ठिकाणी एकच सुरू प्रायव्हेट हॉस्पिटल ते आम्ही चाहते इसके बारे में कुछ करिए. म्हणजे लोकांमध्ये खूप आता एक असंतोष आहे, तो असंतोष काही काही ठिकाणी एवढं वाढलाय की काहीतरी करून दगडफेक करायची, काहीतरी तोडफोड करायची, जे चुकीचं आहे, पण लोकांमध्ये जो असंतोष आहे त्याला काही मार्ग आता म्हणजे दुसरा काही मार्ग लोकांना दिसत नाही. तर आमचं म्हणणं आहे की आता प्रायव्हेट मेडिकल सेक्टरची परिस्थिती अशी आलेली आहे की ह्याच्यामध्ये काहीतरी आता मार्ग निघायलाच पाहिजे. आधी हे दर्द हे हद से गुजर गेलं, इसकी दवा आपतो धुम्य हो. आणि आम्ही हेल्थ सिस्टमला असं बघतो म्हणजे हे कृष्टी आहे. आता हेल्थ सिस्टम टोटल त्याच्यामध्ये प्रॉफिटचं जर लॉजिक आहे म्हणजे नफा कमवणं हा प्रधान झाले, आणि सोशल लॉजिक म्हणजे सामान्य प्रत्येक माणसाला आरोग्य सेवा नीट मिळाली पाहिजे, तो त्याचा हक्क आहे, तो एक सामाजिक त्याचा एक हे आहे, हा लॉजिक खूप कमजोर होतो. तर हा जो छोटा पहलवान आहे तो आहे असं नाही आहे की नाही आहे, त्याला आपल्याला बळकट करावं, आणि त्याला बळकट करण्यासाठी एका बाजूला आपल्याला पब्लिक हेल्थ सिस्टम मजबूत करायलाच लागेल, पण जो प्रायव्हेट मेडिकल सेक्टरमध्ये प्रॉफिट लॉजिक जो प्रधान झालेला आहे त्याला थोडंसं कंट्रोल करावं लागेल. आणि हेच प्रायव्हेट डॉक्टर्स नीट पण काम करू शकतात जर वेगळ्या प्रकारची व्यवस्था असेल तर, असं आमचं म्हणणं आहे. आणि जगात वेगवेगळी उदाहरणं आहेत. आता तुम्ही विचार करा की हे कसं शक्य आहे, मार्केटला मार्केट सिस्टममध्ये आपण त्या रेग्युलेशन कसं करू शकतो, तर त्याला एक आहे त्याची एक पद्धत असू शकते. पण आता काय परिस्थिती आहे मी ह्याच्यात जात नाही, ते तुम्हाला माहिती असेल, पेपरमध्ये येत असतं. आता राष्ट्रीय पातळीवरसुद्धा बरेचसे मुद्दे पुढे आलेले आहेत, आणि सगळं कमिशन कटबॅक्स औषध कंपन्यांचा दुष्प्रभाव वगैरे वगैरे काय चालू आहे ते तुम्हाला माहिती आहे, त्याच्यात जाण्याची गरज. पण फक्त येथे एकतर हा एक मुद्दा जोडायचा आहे की आपण हे फक्त प्रायव्हेट हॉस्पिटल्सवर पूर्ण दोष ठेवून हे योग्य होणार, ही एक पूर्ण इंडस्ट्री आहे, आपल्याला पूर्ण इंडस्ट्री बघायला पाहिजे. याच्या मागे एक मोठी फार्मा इंडस्ट्री आहे. आपण काय करतो, फक्त जेव्हा औषधाच्या दुकानात जाऊन औषध विकत घेतो ना, तर 250-300 रुपयाची एवढीशी औषधं, म्हणजे आपल्याला थोडंसं वाटतं काहीतरी याच्यात गडबड आहे, पण आपल्याला फार काही काही तिथे बोलता येत नाही, कारण हे तर म्हणजे बाजार का मामला आहे, लेना तो नाही तो आपल्या घर जाऊ. पण ती जी मोठी जी औषध जो औषध उद्योग आहे त्यांनी सगळ्या प्रायव्हेट सेक्टरवर आपला प्रभाव खूप जोरदार एक ठेवलेला आहे. दुसरी वॅक्सिन इंडस्ट्री आहे, आणि औषध उद्योग एक म्हणजे आता त्यांचा एक अजून कार्यक्रम चालू झाला क्लिनिकल ट्रायल्स, हा म्हणजे औषधांच्या काय चाचण्या, हा आणि ते बऱ्याचशे त्याच्यामध्ये अनएथिकल आणि प्रॉब्लेमॅटिक पण असतात. एनिवे अनावश्यक वॅक्सिन्स, आता तुम्ही जर कोणी आपल्या लहान मुलाला जर बाळाला घेऊन गेला असेल ना पिडियाट्रिशियनकडे, तर ते आपल्याला 14-15 वॅक्सिनची यादी दाखवतात आणि म्हणतात कुठली द्यायची तुम्ही सांगा, तर आपण कसं सांगणार की तिला हेप बी द्यायचं की नाही त्या बाळाला तिला, म्हणजे तर कारण. आणि म्हणूनच आता डायरियावर वॅक्सिन सुरू झालं, मोठा व्हायरस झाला. डायरिया कशामुळे होतो हे साधं शाळेतलं मूल पण सांगेल की घाण पाणी असेल, पाणी स्वच्छ नसेल तर डायरिया, पाणी स्वच्छ करायचं आणि वॅक्सिन घ्यायचं, आणि त्या वॅक्सिनमुळे काहीतरी 30% डायरिया कमी होतो. आता तुम्ही स्वच्छ पाणी देणे हे जास्त योग्य आहे की वॅक्सिन देणे जास्त योग्य आहे हे उघड आहे, पण ती इंडस्ट्री पण आहे, त्यांचा पण सगळं कारभार चालू आहे. प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस, प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस गेल्या 15-20 वर्षामध्ये प्रचंड वाढले, आणि त्यांचा दुष्परिणाम हेल्थ सर्व्हिसेसवर होतो, कारण तिथे जो डॉक्टर भरती होतो पूर्वी रेट 50 लाख, त्याच्यानंतर 1 कोटी, आता एमडीचा 1.5 कोटी
ही दोन कोटी खर्च करून मी अंडी रेडिओचा एका ठिकाणी 4 कोटी आहे केलं चालेल समजा 2 कोटी दोन कोटी खर्च करून जो माणूस डॉक्टर होईल तो बाहेर पडल्यानंतर काय करणार लोकांची सेवा करणार तो काय करणार त्याचा इन्व्हेस्टमेंट आहे 2 कोटीचा इन्व्हेस्टमेंट त्याला विथ इंटरेस्ट रिकव्हर करायचं आहे म्हणजे त्याच्या दवाखान्यात जर सीटी स्कॅन मशीन असेल तर सीटी स्कॅन करण्याचं इंडिकेशन काय तुमच्या डोक्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे असं नव्हे पण त्याचं EMI भरायचं आहे म्हणून तुमचं सीटी स्कॅन होईलच गरज असेल किंवा नसेल त्याची जी लॅबोरेटरी आहे त्याच्यामध्ये तुमच्या 14 रक्ताच्या तपासण्या होणारच आणि इतर वगैरे अनावश्यक ऑपरेशन वगैरे तर हे जे सगळं आहे त्याच्यावर सुद्धा कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही आणि महाराष्ट्र याच्यामध्ये सर्वात आघाडीवर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या बाबतीत कारण सगळे शिक्षण संपणार सगळे हे जे आपले मोठे पॉलिटिशियन प्रत्येकाने आपलं इथे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज उघडलं जातं केतन देसाई तो खैर आणि करप्शन म्हणजे म्हणत होता करप्शन जे टॉप 3 एरियाज आहेत त्याच्यापैकी हेल्थ सर्व्हिसेस एक आहे त्याच्यामध्ये खूप करप्शन हे मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा आहे कुठल्या मेडिकल कॉलेजला परवानगी द्यायची त्यांनी कुठल्या पद्धतीने आपला कारभार चालवायचा आणि याच्यामध्ये आग मे घेऊन जाणले का काम आपल्या सरकारने इन्शुरन्स स्कीम्स म्हणजे विमा काढून टाकायला पाहिजे आता एका बाजूला म्हटलं तर आयडियली म्हटलं तर विमा ही काही वाईट गोष्ट नाही पण ज्या पद्धतीने भारत सरकारने ते सुरू केलं आंध्रमध्ये आरोग्यश्री मॉडेल आपल्या राज्यामध्ये जीवनदायी योजना की विमा काढून दिलं त्याच्यामध्ये कुठला उपचार होतोय त्याची काय रॅशनॅलिटी किती आहे त्याची गरज आहे की नाही त्याचे रेट्स काय योग्य आहेत की नाही त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही औषध विमा कंपन्याचा हात देऊन टाकला त्याच्यामुळे आंध्रामध्ये तर असे जिल्हे आहेत पूर्ण जिल्ह्यामध्ये तुम्हाला गावचे गाव आहे जिथे एकही बाईच्या पोटात इंटरेस्ट नाही सगळे काढून टाकले कार्ड मोफत होते ना आता बाया तर काय सांगतात त्यांचे एजंट्स अरे तुमचा प्रॉब्लेम आहे ना थोडाफार ठीक आम्ही काढू टाक तुम्हाला एक पैसे खर्च येणार नाही आपण विचार करतो यार ठीक आहे आपलं काय मोफत मध्ये होतं आणि म्हणजे औषध प्रायव्हेट हॉस्पिटल्स आणि इन्शुरन्स कंपनीज त्याच्यातून नफा काढतायत आणि सामान्य लोकांचं नुकसान होतं आणि सरकार काय करते हे सगळं चालू आहे माहीत नाही का हे सगळे प्रकार चालू आहेत औषध कंपन्यांचा मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसचा इन्शुरन्स उद्योगाचा पण ह्याबद्दल पूर्ण पट्टी लावून सरकार बसलेली आहे तर हा टोटल प्रायव्हेट मेडिकल सेक्टर समजून घ्यायचं असेल तर फक्त प्रायव्हेट हॉस्पिटलवर बोट ठेवून सोडणार नाही आपल्याला ती जी सिस्टम आहे त्याचा थोडासा विचार करावा लागेल तर ह्या दिशेने आम्ही काही प्रयत्न केलेत जनआरोग्य अभियान म्हणून पेशंट राईट्सचा एक मुद्दा रुग्णहक्काचा मुद्दा घेऊन आम्ही काही मुद्दे केलेत आणि त्याच्यानंतर डॉक्टरांच्याबरोबर संवाद सुरू केला की बघा आता तुमचं हे सगळं जे चालू आहे तुम्ही थोडंसं रुग्णांचा पण विचार करा आणि रुग्ण हक्क ही कॉन्सेप्ट याच्याबद्दल आपण बोलूया तर त्याच्यापैकी काही डॉक्टर्स थोडे सेन्सिबल आहेत त्यांनी मग चर्चा करायला सुरुवात केली काहींनी त्याचा विरोध केला आणि तरी आम्ही एक हे 11 जे हक्क आहेत याचा एक चार्टर सुरू केला याचे आहेत तर असा एक चार्टर आम्ही इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे आणि जन आरोग्य अभियान यांचे मिळून की प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा रुग्णांचे हक्क असतात हे आतापर्यंत ही कॉन्सेप्टच नव्हती की प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा हक्क असू शकतात तर हे जे 11 आहेत हे डॉक्टरांच्या संघटनेने मान्य केलेले मुद्दे म्हणजे आमचे इतरही काही मुद्दे होते पण थोडक्यात की इन्फॉर्मेशन मिळायला पाहिजे इन्फॉर्म कन्सेंट असली पाहिजे कॉन्फिडेन्शियालिटी असायला पाहिजे इमर्जन्सी मेडिकल केअर कोणालाही नाकारता येत नाही पैसे असतील किंवा नसतील मला इमर्जन्सी केअर द्यावीच लागेल असं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे आणि इतर पण काही काही गोष्टी आहेत तर अशा पद्धतीने आणि मग महाराष्ट्रामध्ये याचा एक कायदा झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत एक क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट पण तोच आपलं काय म्हणायचं तिचं दुर्दैव आहे तो ॲक्ट एक ड्राफ्ट तयार पण या सरकारला एवढं वेळ मिळाला नाही की तो ॲक्च्युली त्याला हॅन्ड करायचा तो आता फाईलमध्ये म्हणून आहे त्या तो ॲक्च्युली कायदा झाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये रेट्सचं रेग्युलेशन सुद्धा झालं पाहिजे हा एक म्हणजे अगदी महत्त्वाचा एक राजकीय मुद्दा आहे जर आपण म्हणू पण ते अजून झालेलं नाही दुसरं आमचं रेग्युलेशनच्या बाबतीत एक वेगळं ब्युरोक्रॅटिक रेग्युलेशन आपल्या देशामध्ये फेल झालं आणि ब्युरोक्रॅटिक रेग्युलेशन जर फक्त ब्युरोक्रेसीच्या हातात पॉवर असेल त्याच्याने करप्शन वाढतं त्याच्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह कमी होतात आणि करप्शन जास्त वाढतं तर ब्युरोक्रॅटिक रेग्युलेशन किंवा फक्त ऑफिशियल बेस्ड रेग्युलेशन हे योग्य नाही
याच्या ऑल्टरनेटिव्ह म्हणून आम्ही सोशल रेग्युलेशन चालू करतो. सोशल रेग्युलेशन म्हणजे तिन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक म्हणजे काहीतरी कायदा असला पाहिजे, पण त्याच्याबरोबर त्याची पार्टिसिपेटरी अकाउंटेबिलिटी असते, आणि जो रेग्युलेट करतोय तो सुद्धा अकाउंटेबल असला पाहिजे. तो रेग्युलेट कोणाच्या वतीने करतोय? ऑन हुज बिहाफ इज द ऑफिशियल रेग्युलेटिंग? द ऑफिशियल इज रेग्युलेटिंग ऑन बिहाफ ऑफ द पब्लिक. सो द पब्लिक शुड होल्ड दोज ऑफिशियल्स ऑल्सो अकाउंटेबल. नाहीतर त्याला मौका सोडून दिला तर मग तो काय करेल? ते जातात हॉस्पिटल्समध्ये आणि बाकी घेऊन परत येतात. ऍक्च्युली जो पेशंटचं भलं व्हायला पाहिजे ते न होता आणि फक्त काही ऑफिशियल्स आपला हे करतात. आणि तिसरा प्रोफेशनल सेल्फ सोल्युशन. इतर जर तुम्ही वेस्टर्न कंट्रीजमध्ये बघितलं तर तिथे मेडिकल काउन्सिल्स बऱ्यापैकी डॉक्टर्सवर स्वतः पण एक रेग्युलेशन करतात आणि ते योग्य आहे. आणि टेक्निकल गोष्टींच्या बाबतीत खरं म्हणजे डॉक्टरांनी स्वतःचं एक रेग्युलेशन करणे अपेक्षित आहे. आपल्या देशात अजून ते झालेलं नाही, पण एक जर कायदा असेल, तशी चौकट असेल आणि त्याच्यासाठी एक दबाव असेल तर डॉक्टर सेल्फ रेग्युलेशन सुद्धा त्याचा एक भाग म्हणून करू शकतात. तर सेल्फ रेग्युलेशन, अकाउंटेबल पार्टिसिपेटरी रेग्युलेशन अँड लीगल रेग्युलेशन ह्या तिन्हीचं जो कॉम्बिनेशन आहे आणि त्यासाठी मल्टी स्टेकहोल्डर बॉडीज याच्यातून एक सोशल रेग्युलेशन होऊ शकतो. आणि ब्राझीलमध्ये ह्याचं उदाहरण आहे जे हेल्थ काउन्सिल्स असतात ज्याच्यामध्ये अशा प्रकारचं रेग्युलेशन होतं. आता डॉक म्हणजे काय चाललेलं आहे प्रायव्हेट मेडिकल सेक्टरमध्ये मला माहीत दिलं तर आहे काय एखादी माझ्याकडे पण आता नाही, पण नंतर आम्ही शेअर करतो. आम्ही एक अजून एक काम केलं, आमचे एक सहकारी आहेत डॉक्टर अरुण ढगे, हे लेखक पण आहेत आणि डॉक्टर आहेत, त्यांनी 20-25 वर्ष गॅनोकॉलॉजिस्ट म्हणून हॉस्पिटल चालवलं आहे. तर आम्ही एक असं केलं की जे डॉक्टर आता या सगळ्या परिस्थितीला वैतागलेला आणि ज्यांना ह्याचा आता कमिशन कट प्रॅक्टिस कॉम्पिटिशन कट थ्रोट कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन म्हणजे ते लिमिटच्या पलीकडे गेलेलं हे कदाचित आपल्याला माहीत असेल किंवा असे जे डॉक्टर आहेत जे आता बोलायला त्यांनी सुरुवात केली त्यांचा जो एक टेस्टिमनी आहे ते आम्ही आता इंटरव्ह्यूज घ्यायला आम्ही पुस्तक काढलं आता हे सुरू केलं आणि पुढच्या आठवड्यात त्याचं प्रकाशन पुण्यामध्ये 28 तारखेला आपल्यापैकी ज्याला जमेल त्यांनी अवश्य यावं. प्रकाश आमचे त्याच्यासाठी येणार आहे आणि आपले ह्याच्यामध्ये मराठा चेंबर ऑफ कॉमर्समध्ये सकाळी 11 वाजता त्याचं प्रकाशन आहे. त्याच्यामध्ये डॉक्टर काय म्हणत आहे, काही डॉक्टर सगळे 2-4-5% आहे, पण आता ते सुद्धा बोलायला लागले आणि त्याला जे आतून दिसत आहे ना आपल्याला जे बाहेरून दिसतंय त्याच्यापेक्षा 10 पट जास्त होतं. कारण बाहेरच्या माणसाला काय दिसते, भरमसाठ पैसे घेतले किंवा पेशंट बरं झालं, पण आतल्या डॉक्टरला माहीत असते ह्याचं कमिशन किती होतं, हा ऑपरेशन आवश्यक होता की अनावश्यक होता, हे जे स्टेंट पचवलं, हे जे बायपास झालं हे आवश्यक होता की नव्हतं, हे डॉक्टर सांगू शकतो. कारण ते त्यांना आणि त्यांनी आपले त्याच्यामध्ये ह्या पुस्तिकेमध्ये आपले मुद्दे समोर आणले. हे खरं म्हणजे खूप पोटेन्शियल आणि एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आम्ही फक्त महाराष्ट्रात नाही तर दिल्ली चेन्नई बेंगलोर कोलकाता अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सुद्धा असे इंटरव्ह्यूज घेतले. प्रत्येक ठिकाणी काही डॉक्टर्स आता उभे राहून बोलायला लागलेले आहेत, त्यांची संख्या 2-5% असेल, पण त्यांनाही आपल्यासोबत घेण्याची गरज आहे. म्हणजे इट्स नॉट दॅट ऑल द डॉक्टर्स आर द सेम असं आमचं अजिबात म्हणणं, अजूनही काही डॉक्टर्स आहेत ज्यांना प्रामाणिकपणे आणि रॅशनली काम करायचं आहे, पण जी परिस्थिती आहे त्यांना खूप प्रतिकूल आहे म्हणून ते त्या दबावामध्ये सापडतात. आता शेवटचा मुद्दा म्हणजे युनिव्हर्सल हेल्थ, म्हणजे पब्लिक हेल्थ सिस्टमला अकाउंटेबल करण्याचा मार्ग काय आहे. तर त्याच्यामध्ये मी एक आपल्या समोर एक उदाहरण ठेवलं, लोकाधारित इंटरेस्ट प्रायव्हेट मेडिकल सेक्टर ह्याच्यामध्ये पेशंट्स राहायचे आणि शेवटी युनिव्हर्सल हेल्थ केअर. आता युनिव्हर्सल हेल्थ केअर ही दिशा आम्ही समाजासमोर आता ठेवायला सुरुवात केली, जस्ट सुरुवात केली. आताच 25 ऑगस्टला आम्ही याचा एक पॉलिसी ब्रीफ काढलं. तर दिशा काय असू शकते, जे जो आपल्याकडे परिस्थिती आहे ना इतर पण बऱ्याच देशांमध्ये अशी क्रायसिस सिच्युएशन निर्माण झाली. थायलंडमध्ये 2000 सुमारासची परिस्थिती होती, ब्राझीलमध्ये अशी परिस्थिती, पण तिथे जे राजकारणी होते आणि जो समाज होता त्यांनी त्याच्यात मार्ग काढायला प्रयत्न केला. आपल्याकडे अजून प्रयत्न झाले, जर मार्ग काढायला प्रयत्न केला तर युनिव्हर्सल हेल्थकेअरची सिस्टम होऊ शकते. युनिव्हर्सल हेल्थकेअरचा अर्थ काय, सर्वांना आरोग्य सेवेचा हक्क असेल. त्याचे टार्गेटिंग नाही की बीपीएलला मिळेल एपीएलला नाही मिळणार म्हणून असं ही काय बनणार, सगळ्यांना हेल्थकेअरचा राईट असेल. ज्या वेळेला माणूस ॲक्च्युअली सेवा देतो त्यावेळेला कुठलेही पैसे घेता कामा नये, म्हणजे कॉन्ट्रीब्युशन म्हणून किंवा इतर काही गोष्टींच्या बाबतीत किंवा टॅक्स म्हणून लोकांनी पैसे ऑब्व्हियसली कुठेतरी रिसोर्सेस पाहिजे, पण जेव्हा माणूस पैसे सर्व्हिस घ्यायला जातो
त्यावेळेला ती सर्व्हिस फ्री असली पाहिजे. कारण त्याचं कारण मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, ही काही चैन नाही आहे, ही काय लक्झरी नाही आहे. हेल्थ केअर इज अन एसेन्शियल नीड. आणि ह्याच्यामध्ये माणूस निवडून हे करत नाही की चला आज मला हार्ट अटॅक झाला तर चालेल आणि मी हॉस्पिटलला जाईल. ज्यावेळेला हार्ट अटॅक होतो त्यावेळेला काही दुसरा मार्ग नसतो, त्याला हेल्थ केअर घ्यावीच लागते. पैसे असतील किंवा नसतील किंवा कर्ज काढायचं असेल किंवा काय आपले जे काय करायचं असेल. तर म्हणून नो पेमेंट ॲट पॉइंट ऑफ सर्व्हिस कमर्शियल इन्शुरन्स ह्याच्यामध्ये असू नये अशी आमची भूमिका आहे. कारण जगामध्ये कमर्शियल इन्शुरन्स याचा मुख्य हेतू नफा कमवणे. इज अ डिफरंट बिटवीन कमर्शियल इन्शुरन्स अँड सोशल इन्शुरन्स. कमर्शियल इन्शुरन्स म्हणजे कंपन्या असतात ज्यांचा मुख्य हेतू असतो नफा कमवणे. ते क्लेम्स कमी करतात, ते म्हणजे कमीत कमी केअर द्यायची आणि जास्तीत जास्त पैसे कमवायचे अशी त्यांची टेंडन्सी असते. आणि यू एसमध्ये कमर्शियल इन्शुरन्स देत असतात. आणि आपल्याला जर माहिती असेल कदाचित यू एस हॅज वन ऑफ द वर्स्ट हेल्थकेअर सिस्टम अमंग द डेव्हलप कंट्रीज. त्याच्यापेक्षा कॅनडा, ऑस्ट्रेलिया, स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज, स्वीडन वगैरे ह्यांच्यामध्ये सोशल हेल्थ इन्शुरन्स आणि पब्लिक सिस्टम्सचा एक युनिव्हर्सल केअर सिस्टम आहे, विच इज मच मच मोर इफेक्टिव्ह. तर म्हणून आणि पब्लिक हॉस्पिटल्सचा जो जाळा आहे त्याला बळकट करण्याची गरज आहे, त्याला अकाउंटेबल करण्याची गरज आहे. आणि त्याबरोबर प्रायव्हेट हॉस्पिटल्सना सुद्धा त्याच्याबरोबर नियंत्रित करून त्याला कंबाईन करण्याची गरज आहे. आणि ह्याच्यामुळे आपण सर्व पातळ्यांवर जे केलं तर खूप वेस्टेज कमी होईल. लोक प्रश्न विचारतात यांना एवढे पैसे कमी घ्या, तर हे लक्षात घ्या. आज महाराष्ट्रामध्ये दरवर्षी सरकार आरोग्य सेवेवर साधारणपणे 600 रुपये पण लोक स्वतःच्या खिशेतून जवळजवळ 2200 रुपये पर कॅपिटल. ऍव्हरेज पर कॅपिटल, पर कॅपिटल, पर इयर, पर इयर. तर ह्या दोघांची बेरीज केली तर हे जवळजवळ 2800 रुपये. आता आमचं म्हणणं आहे की ह्याच्यापेक्षा कमी पैशांमध्ये सर्वांना युनिव्हर्सल हेल्थ केअर इट इज पॉसिबल. इनफॅक्ट वेस्टेज कमी झाला, अनावश्यक औषधं, अनावश्यक तपासण्या, अनावश्यक ऑपरेशन हे सगळे एलिमिनेट झाले, कट प्रॅक्टिस, कमिशन्स हे सगळे एलिमिनेट झाले, तर ॲक्च्युली खर्च कमी होईल. यूएससी सिस्टम विल बी अ चीपर सिस्टम दॅन व्हॉट इज गोइंग ऑन राईट. ह्याच्यापेक्षा कमी पैशांमध्ये प्रत्येकाला हवीची आणि रॅशनल हेल्थकेअर मिळू शकते असं शक्य आहे. तर आता हा परत एक मोठा विषय आहे आणि म्हणजे जेव्हा कधी वेळ असेल तर आपण बोलू शकतो. पण ह्याच्यामध्ये बेसिकली काय आहे की सध्या खूप आपली जी सिस्टम आहे ना, हेल्थ सिस्टम ही विखुरलेली आणि तुटलेली आहे, कंपार्टमेंटलाइज आहे. इवन पब्लिक हेल्थ सिस्टमचं एक संघ असं हे नाही. तर मेडिकल कॉलेज हॉस्पिटल्स हे डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशनच्या खाली येतात, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स हे पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटच्या खाली येतात, ESI हॉस्पिटल्स त्याचं वेगळंच डिपार्टमेंट आहे, रेल्वे आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे हॉस्पिटल्स ते वेगळेच ते कॉर्पोरेशन. ह्याच्यामध्ये सुद्धा इंटिग्रेशन नाही किंवा ही सिस्टम नाही, सगळे आपापल्या पद्धतीने काय काही थोडंफार करतात. तर ह्यांना इंटिग्रेट करण्याची गरज आहे जे यूएससी सिस्टममध्ये पडतं. त्याच्यानंतर प्रायव्हेट प्रोव्हायडर्सना जिथे जिथे गरज आहे आणि आवश्यक आहे त्यांना या सिस्टममध्ये घेतलं पाहिजे, रेग्युलेट करून त्यांना एक योग्य भूमिका दिली पाहिजे आणि ते इन्वॉल्व्ह झाले तर असा हे आपण सगळ्यांना हेल्थ सर्व्हिसेस देण्याचा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह सिस्टम उभारू शकतो. डॉक्टर्स कुठून येणार असं सतत एक प्रश्न आहे. WHOचा नॉर्म आहे आणि जो मोरलेस योग्य आहे की 1000 लोकसंख्येप्रमाणे एक डॉक्टर आहे. महाराष्ट्रामध्ये 585 लोकांमागे एक डॉक्टर आहे. म्हणजे वी आर ॲक्च्युली ॲक्सेस ऑफ डॉक्टर. या महाराष्ट्राचं लार्जेस्ट नंबर मेडिकल कॉलेज इन द कंट्री. म्हणजे सतत इथे डॉक्टर्सचं प्रोडक्शन कमी नाही. तुम्ही बिहार किंवा छत्तीसगड झारखंड घेतलं तर आपण म्हणू शकतो अरे बिचारे ते डॉक्टरच नाही. पण महाराष्ट्रात ही परिस्थिती नाही, वी हॅव लॉट्स ऑफ डॉक्टर्स. पण ते काय करतायत, कुठे जात आहेत, त्याच्यातले निर्णय BMS आणि BHMS डॉक्टर्स ते काय नियंत्रण करतात हे गोंधळच आहे. ते ना धड होमिओपॅथी करतात, ना धड ॲलोपॅथी करतात, ना धड आयुर्वेद करतात, ना धड ते ॲलोपॅथी मिक्स करतात. हे सगळं मी हे एक म्हणजे कन्फ्युजनची एक परिस्थिती आहे. याला जर एक सिस्टममध्ये बसवलं तर ते होऊ शकतो. भ्रष्टाचार थांबवण्याची गरज हेल्थ सिस्टम. आणि त्यासाठी तीन मॉडेल्स आता आपल्या दोन तीन मॉडेल्स आपल्यासमोर आहेत. एक आहे कर्नाटका मॉडेल. बघा हेल्थ सिस्टममध्ये भ्रष्टाचार कुठे होतो, तीन एरियाज आहेत जिथे टॉप म्हणजे करप्शनचा अभाव. पहिली गोष्ट प्रोक्युअरमेंट अँड परचेस, औषधांची प्रक्रिया, औषधांची खरेदी. आता तुम्ही कल्पना करा महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 300 कोटी प्लसची औषधं खरेदी केली जातात फक्त पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटच्या.
त्या खरेदीमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचा याच्यावर म्हणजे खूप खूप प्रयत्न करून आणि त्याच्यानंतर तमिळनाडूने एक मार्ग काढला की औषध खरेदी हे मंत्रालयाच्या हातातून काढून घेतलं. मंत्र्यांचं काम म्हणजे पॅरासिटामॉलचं टेंडर काढणे असं नव्हे. मंत्र्यांनी मंत्र्यांचं काम करावं. औषधं गोळ्या विकत घेणे हे मंत्र्यांचं डायरेक्ट काम नाही. यासाठी एक स्वायत्त कॉर्पोरेशन काढावं, त्याला फुल ट्रान्सपरन्सी करावी, त्याचे सगळे रेट सगळे डिलिंग्स वेबसाईटवर टाकावे. आणि तमिळनाडूची सिस्टम 95 पासून चालू आहे. इट इज अ मोस्ट एफिशियंट अँड ट्रान्सपरंट सिस्टम फॉर मेडिसिन प्रोड्युसमेंट. आणि तमिळनाडूमध्ये अगदी रिमोट पीएससीपर्यंत सतत लोकांना औषधं मिळू शकतील. हा मॉडेल आहे. तमिळनाडूमध्ये दर डोळी 30 रुपये सरकार औषध खरेदीवर खर्च करते आणि महाराष्ट्रामध्येही 30 रुपये खर्च करते. पण तमिळनाडूचे रिझल्ट आणि महाराष्ट्राचे रिझल्ट याचे काही कंपेअर नाही. देट इज अ मॉडेल. इफ यू वॉन्ट टू चेक करप्शन इफ यू पॉलिटिकल विल यू कॅन डू इट. तसंच दुसरा जो मेजर एरिया करप्शनचा आहे तो रिक्रुटमेंट्स ट्रान्सफर्स प्रमोशन्स अँड पोस्टिंग. याचे का काही लोक इच्छुक असतात कारण आणि डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस किंवा हायर सर्व्हिसेस असतात कारण त्यांच्या हातात पॉवर असते. कोणाचं ट्रान्सफर करायचं, कोणाला किती कुठे पाठवायचं आहे, रिक्रुटमेंट्स कसे करायचे, या सगळ्यासाठी सुद्धा ट्रान्सपरंट मॉडेल कर्नाटकने करून दाखवला. हे सगळ्या गोष्टी वेबसाईटवर असतात. कुठल्या माणसाला किती वर्ष झाले, त्याचं पुढचं पोस्टिंग कुठल्या स्केलमध्ये होणार आहे आणि वगैरे वगैरे डिटेलमध्ये जातो. तर अशा टाईपचे मॉडेल्स आहेत आपल्याकडे आणि हरियाणामध्येही असे काही गोष्टी आहेत. तर इथे तमिळनाडूचं ब्रीफली तमिळनाडू मेडिकल सर्व्हिसेस कॉर्पोरेशन. आणि जर महाराष्ट्रामध्ये सध्या जे काही औषधांवर खर्च होते याचं साधारणपणे जर दुप्पट केलं आणि 60 रुपये प्रति व्यक्ती दरवर्षी, याच्यामध्ये सर्वांना चांगल्या दर्जाची मोफत औषधं मिळू शकतात. दिस इज पॉसिबल. पण ह्याच्यावर अर्थात तशी सिस्टम आपल्याला करावी लागेल. प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स याच्यामध्ये एकच मुद्दा सांगतो, ट्रस्ट हॉस्पिटल. महाराष्ट्रामध्ये ट्रस्ट हॉस्पिटल म्हणून बरेचसे हॉस्पिटल दिसत आहे. पुण्यातल्या कुठल्याही मोठ्या हॉस्पिटलचा नाव तुम्ही घ्या, बीबी हॉल, जहांगीर, सह्याद्री, दिलारा मंगेशकर, हे सगळे ट्रस्ट हॉस्पिटल. पण आपल्याला मुंबईमधले सुद्धा आपल्याला काय वाटतं, हे प्रायव्हेट नाही आहे, हे धर्मादाय रुग्णालय आहे. आणि धर्मादाय रुग्णालय असल्यामुळे त्यांची लीगल रिक्वायरमेंट आहे की 20% खाटं त्यांनी गरीब पेशंटसाठी मोफत द्यायला पाहिजे किंवा अगदी रास्त कमी दराने द्यायला पाहिजे. ही कायदेशीर अट आहे. पण हे लोकांनाही माहीत नाही आणि त्यांना तर माहिती आहे पण ते काय पाळत नाही. तर आमचं म्हणणं आहे महाराष्ट्रामध्ये असे 50,000 बेड आहेत अशा प्रकारचे ट्रस्ट हॉस्पिटल. त्याचं 20% म्हणजे 10,000 बेड. 10,000 बेड उद्या ह्याचं पब्लिक जर मॅनेजमेंट सुरू केलं तर दर रोज 10,000 गरीब पेशंट्सना फ्री किंवा अगदी स्वस्तातला उपचार मिळू शकतो. पण ह्याच्यावर तोच मुद्दा राजकीय इच्छाशक्ती आहे. त्याच्यावर अजून कोणी लक्ष घातलेलं नाही. बाकी मुद्दे मी सांगत नाही. पण आमचं प्रायव्हेट प्रॅक्टिशनरच्या बाबतीत किंवा हॉस्पिटलच्या बाबतीत काय स्टँडर्ड कॉस्ट फॉर स्टँडर्ड केअर म्हणजे आणि डिसेंट अँड सिक्युअर इन्कम बट नो प्रॉफिटिरिंग अँड रॅकेटिंग. म्हणजे ज्याला नीट आपली प्रॅक्टिस करायची आहे असं कोणीही प्रायव्हेट डॉक्टर असेल त्याला यूएससी सिस्टममध्ये नक्कीच घ्यायला पाहिजे. अंडर रेग्युलेटेड रेट्स विथ स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स तुम्ही या, याच्या नीट तुम्ही काम करा, तुम्हाला व्यवस्थित सिक्युअर इन्कम मिळेल. UKमध्ये जे NHS आहे त्याच्यामध्ये सगळे जे इनसोर्स्ड जे प्रायव्हेट डॉक्टर्स असतात त्याच्यावर सरकार दरवर्षी कॉन्ट्रॅक्ट करते. दे आर नॉट पब्लिक डॉक्टर्स, दे आर ॲक्च्युली इंडिव्हिज्युअल प्रायव्हेट डॉक्टर्स, बट दे हॅव अ कॉन्ट्रॅक्ट विथ द NHS सिस्टम. तसंच आपण कॉन्ट्रॅक्ट करू शकतो. अगदी ट्रान्सपरंट पद्धतीने रेट्स फिक्स करायचे, प्रत्येक प्रोटोकॉल ठरवायचे आणि सांगायचं. तर बरेचसे प्रायव्हेट डॉक्टर्स हे आज त्रस्त आहेत किंवा जे कॉम्पिटिशनमुळे खूप त्रस्त आहे. कारण कॉम्पिटिशन पण प्रचंड आहे आणि पेशंट्स आपल्याकडे ओढण्यासाठी पण सगळ्या प्रकारचे गैरप्रकार जे चालू असतात हे सगळ्यातून डॉक्टर्स बाहेर पडू शकतात जर USC सिस्टममध्ये ते आले. आणि ऑफकोर्स शेवटचा एक मुद्दा आहे की या सगळ्या सिस्टमला अकाउंटेबल करावंच लागतं. ही जर डेमोक्रॅटिक अकाउंटेबिलिटी जर नसेल तर USC होणार नाही. आणि ह्याचेही मार्ग थायलंडमध्ये ब्राझीलमध्ये त्यांनी शोधून काढले. म्हणजे आपण विचार करणार की एवढं टेक्निकल मुद्दा आहे सगळं हेल्थकेअरचा आहे, कुठला उपचार, कुठला औषध, कुठला दवाखाना, ते सामान्य लोक कसं बिल करतील. पण ह्याचेही ब्राझीलमध्ये पूर्ण हेल्थ काउन्सिल्सची एक साखळी आहे म्हणजे अगदी तालुकापासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत जे सगळ्या ह्या सिस्टमवर सतत देखरेख करतात आणि ज्याच्यामध्ये 50% प्रतिनिधी आहे संस्थांचे, संघटनांचे आणि सामाजिक प्रतिनिधी असतात.
थायलंडमध्ये दरवर्षी हेल्थ असेंब्लीज होतात ज्याच्यामध्ये शेकडो हजारो लोक गोळा होतात आणि आपल्या भागातले अनुभव सांगतात आणि सरकारला त्याच्यावर ऍक्शन घ्यावी लागते. तर असे वेगवेगळे मार्ग आहेत. आता मी त्याच्यामध्ये जात नाही, तो एक मोठा मुद्दा आहे. पण हा नक्कीच विचार करण्यासारखा आहे की पार्टिसिपेटरी हेल्थ गव्हर्नन्स कशी होईल आणि त्यासाठी काही कायदेही आपल्याला लागतील. कारण आपल्याला आता वेळ कमी आहे म्हणून मी आता हे स्किप करतो. पैसे किती लागतील हा एक कळीचा मुद्दा. कारण आम्ही जेव्हा हा मॉडेल मांडतो तेव्हा पहिला मुद्दा लोक विचारतात की अरे हे फार खर्चिक असेल, हे काय शक्य आहे का? झारखंडला शक्य आहे की नाही मी सांगू शकत नाही, पण महाराष्ट्राला 100% महाराष्ट्र इज द स्टेट विच हॅज द मॅक्सिमम जी डी पी एस डी पी इन द कंट्री. 15% जो राष्ट्राचा जी डी पी आहे तो महाराष्ट्रातून तयार होतो. महाराष्ट्रामध्ये जसं मी सांगितलं गोव्यामध्ये सरकार दररोज जेवढं खर्च करतं तेवढं तर उद्यापासून महाराष्ट्र सरकारने खर्च करायला सुरुवात केली. आपल्याकडे पूर्ण लिमिटची सिस्टम आहे आणि जो स्टेटचा डोमेस्टिक प्रॉडक्ट आहे त्याचं 1.74% किंवा साधारणपणे तुम्ही 2% एवढं जर महाराष्ट्र सरकारने खर्च केलं तर आम्ही त्याचे सगळे जे हेल्थ इकॉनॉमिक्सचे एक्सपर्ट्स आहेत त्यांनी हे काढलेले आकडे आहेत. इट इज पॉसिबल टू हॅव अ सिस्टम फॉर युनिव्हर्सिटी. आणि ह्याचे तपशील आपण कधीतरी बोलू शकतो मी ह्याचा ब्रेकअप काय आहे आणि हे मी अगदी समरी फॉर्ममध्ये तुमच्यासमोर बोलतो. पण आत्ता महाराष्ट्र सरकार त्याच्या एस डी पीचा किती टक्के हेल्थ केअरवर खर्च करत असेल अगदी स्वरूप तुम्ही सांगू शकतो. जे 100 रुपये जर एस डी पी असेल म्हणजे फुल उत्पाद महाराष्ट्राचा तर त्याच्यातले किती रुपये महाराष्ट्र सरकार आरोग्य सेवेचे खर्च करते? 5 रुपये, 10 रुपये, 4 रुपये, 9 रुपये, 10 रुपये, 2 रुपये, 50 पैसे. 100 रुपये पैकी 50 पैसे 0.48%. इट इज अबिसमल. पर कॅपिटा हेल्थ केअर एक्सपेंडिचर इन महाराष्ट्र इज वन ऑफ द लोएस्ट इन द कंट्री. बिहार आणि ओडिसा जे सरकार आहे आपल्यापेक्षा जास्त खर्च करतात. जीडीपी इज हायएस्ट and expenditure on health care is lowest. That is the paradox. म्हणजे हे मी एक्झॅजरेट करत नाही, मी सगळे आकडे तुम्हाला काढून दाखवू शकतो. पण महाराष्ट्र इज अमंग द लोएस्ट स्पेंडर. म्हणजे मी सांगितलं 600 रुपये दरडोई, गोव्यामध्ये 2200 रुपये दरडोई. आणि आमचं क्लिअर कॅल्क्युलेशन आहे की 2200 रुपये म्हणजे 2100 2200 रुपये दरडोई जर खर्च केले महाराष्ट्राने वी कॅन हॅव अ युनिव्हर्सल सिस्टम. It can be done in the next 5 years. It is not something which is so difficult. Goa madhe kharcha hota hai, vegvegla rajyan madhe, Mizoram madhe kharcha hota hai, tithe tar khup jast hai. Even Tamil Nadu Kerala madhe much more than what Maharashtra. So Maharashtra has to, but this has never become a political issue. Nobody has ever asked the Maharashtra government, at least in the assembly, ki tumhi aarogya seva kithi karta hai, tumhi aarogya seva kithi karta hai. Sir, anyway, so aani hai paise kuthun yetil, te sagle calculations ahe. त्याच्यात आता आपण जाय म्हणजे वेळ नाही आपल्याला जायला. पण हो आता मी आता हे सगळं वाटत होतं. आता मी फक्त आम आदमी पार्टीचा जो मॅनिफेस्टो आहे 2014 त्याच्यातून हे घेतलं. म्हणजे आम आदमी पार्टीची याच्यामध्ये काय भूमिका आहे आणि काय भूमिका असा हे तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये होते. आणि हा जो मॅनिफेस्टो जेव्हा राष्ट्रपती तयार झाला तेव्हा सुद्धा आम्ही काही मुद्दे शेअर करण्याचा प्रयत्न केला, एक डिस्कशन दिलेलं आमचं. आणि हे जे सगळे मुद्दे आहेत ते अगदी याच्याशी सुसंगत आहेत असं आम्हाला तरी वाटतं. पहिलं टॉप म्हणजे हेडिंग काय आहे तुम्ही मॅनिफेस्टो सगळ्यांनी माझ्यापेक्षा जास्त वाचलं असेल, हेल्थ युनिव्हर्सल ॲक्सेस टू ऑल सिस्टम. म्हणजे युनिव्हर्सल सिस्टमकडे जाण्याची गरज आहे. आम आदमी पार्टी विल इंट्रोड्यूस अ कॉम्प्रिहेन्सिव्ह लेजिस्लेशन ऑन राईट टू हेल्थ केअर, इम्प्रूव्ह अकाउंटेबिलिटी ऑफ पब्लिक हेल्थ सिस्टम, गॅरंटी दॅट ऑल एसेन्शियल ड्रग्स आर अवेलेबल ऑन रेग्युलर बेसिस, इम्प्रूव्ह अकाउंटेबिलिटी ऑफ प्रायव्हेट हेल्थ प्रोव्हायडर्स बाय मेकिंग इट मॅन्डेटरी डिस्प्ले अँड ऑब्झर्व पेशंट्स लाईफ, आयुष म्हणजे आयुर्वेद योगा होमिओपॅथी विल हॅव अ सिग्निफिकंट रोल इन्व्हेस्टिंग इन ह्युमन रिसोर्सेस. तर मी जे काय तुमच्यासमोर मांडलं आहे तुमचंच आहे. मी काय वेगळं वाटत नाही, पण हे आता आपण थोडं विचार करायला पाहिजे आणि ह्याच्यावर महाराष्ट्रामध्ये हे शक्य आहे. कुठल्याही दुसऱ्या राजकीय पक्षाने याच्यात हा तर विचारच केला नाही, आम्ही प्रयत्न केला नाही असं नाही.
पण ठीक आहे, आता त्यांच्या काय असतील प्रायोरिटीज माहीत नाही. आम आदमी पार्टीने युनिव्हर्सल हेल्थ केअर आणि युनिव्हर्सल फ्री एज्युकेशन हे दोन मुद्दे का घेऊन आहेत, जे अगदी गरीब माणसापासून आणि मध्यम वर्गाच्या माणसापर्यंत सगळ्यांना आपली होती, असं तुम्ही विचार करा. फक्त पॉलिटिकल विलची गरज आहे, बाकी महाराष्ट्रात कुठलीही कमतरता नाही. आपल्याकडे हेल्थकेअर रिसोर्सेस आहेत, आपल्याकडे फायनान्शियल रिसोर्सेस आहेत, आणि सुदैवाने आपल्याकडे मोठा सामाजिक पण एक वारसा आहे. कम्युनिटी हेल्थ आणि हेल्थमध्ये जेवढे प्रयोग महाराष्ट्रात झाले देशाचे कुठेही राज्यामध्ये झाले. सो वी हॅव ऑल द प्री कंडिशन, पण पॉलिटिकल विल कशी तयार होईल हे तुम्ही पण विचार. Because the child was platelet down, it was up to 2,000. So he has been given platelets 3 times, 12,000 each platelet pack. So can a person afford it? He is an aam aadmi, we are all aam aadmi. Maybe we have collected and given the money, that's aside. But I personally feel how to go about to Niramaya and find out the trust, ki 20% poor patients ko milta hai, how to go about it? Because we have been thinking, I am a doctor myself, practicing in Sasavadi, and I am on the dots panel with the public private sector, and definitely what you have just told about private and public sector, I think it definitely makes a lot of difference, because I have been treating patients for the past 15-17 years in my clinic. It's free treatment, dots is provided to me, and definitely there is a lot of satisfaction from the patients, because they know me. There is a security, I mean it's not told to anybody, so definitely they feel safer to come to us, take the medicine and get well. So definitely the public-private partnership is a beautiful thing. I've been going through it for a long time with the YCM hospital. And definitely the corporators in my area are known to me for years, so whenever there is a patient's problem, I have always approached and they have done the needful. But it is not everywhere, as you have rightly pointed out, so many things. Yes, system nahi. And the system is not. Aap achha kaam kar rahe hain, lekin iske system nahi. That is what I said, how to go about it, we want to know more and more details, especially the poor patients, 20% from the trust. That part of it I am very keen to find out, because right now we have our own Aam Aadmi Party person has undergone a lot of financial difficulty. I mean, giving a donation or a fund, helping a friend is a different issue. But how to go about it? Because we both are thinking then how to go and approach. Because the doctors in Niramaya, my colleagues, known to me. But how to approach? It has to be in a proper channel. Doctor, we were thinking of doing it. But then, you know, we refrained from doing it because we were not knowledgeable enough. So if you know anything about this matter, we would like to go about. And we would like to further this, you know, help other people, please. Yeah. He'll answer. But Dr. Ajit has already given some models. Unfortunately, we did not implement that yet. But I think we get a lot of help from doctors. And Dr. Ajit has answered. Okay, I'll give you two sentences. पहली बात तो यह है कि आज की तारीख में एक तो बहुत सारे लोगों को इसके बारे में पता ही है, जो एक अवेयरनेस कैंपेन शुरू करता है, और वो अवेयरनेस कैंपेन इस ढंग से होना चाहिए कि ये सारे ट्रस्ट हॉस्पिटलों को पता ही नहीं है. ये रूबी हॉल या जहांगीर या सयाद्री में ट्रस्ट हॉस्पिटल है, ये भी शायद बहुत सारे लोगों को नहीं पता. तो देर हैज टू बी एन अवेयरनेस बिल्डिंग की दीज आर ट्रस्ट हॉस्पिटल. दूसरा है, उनके बारे गौर लगना चाहिए कि ये ट्रस्ट हॉस्पिटल है, यहाँ 20% बेड ये फ्री या बिल्कुल सब्सिडाइज रेट पे मिले, मतलब 10% फ्री है और 10% सब्सिडाइज रेट है. वो सारे डिटेल्स आपको बता सकते हैं. उसके बाद में हमको दो स्टेजेस में इसको टैकल करना है. पहला स्टेज तो ये है कि कम से कम पूरे शहर से अगर शुरू करें, ऐसे हॉस्पिटल्स की लिस्ट पर है, और आप हमारे जितने वॉलंटियर्स हैं या जितने भी कॉन्टैक्ट मिलोगे उनके लिए छोटा सा पत्रक निकालें कि अगली बार अगर आपकी जान पहचान का कोई भी व्यक्ति इसमें से किसी भी हॉस्पिटल में जाता है तो आप तुरंत हमारे फलाने कार्यकर्ताओं को कॉन्टैक्ट करिए, एंड वी विल गाइड यू हाउ टू गेट फ्री केयर और सब्सिडाइज केयर इन द हॉस्पिटल. उसमें ऑफकोर्स अभी क्या है कि अभी का जो रेगुलेशन है, ये हैज टू बी बीपीएल कार्ड, और राधर आपको 50,000
आपको 50,000 अगर इनकम है एनुअल तो फ्री मिलेगा, 50,000 टू 1,00,000 है तो सब्सिडाइज मिलेगा। अभी आज का जो ये तो इवन दैट कवर्स द सिग्निफिकेंट पार्ट ऑफ द पॉपुलेशन, मतलब जो गरीब लोग हैं। तो फिर वहां जाकर के आप मतलब वो अभिजीत आप बता सकते हैं डिटेल में उसका तरीका क्या है, थोड़ा लड़ना झगड़ना पड़ेगा, लड़ना मतलब नॉट इन दैट सेंस लेकिन थोड़ी एडवोकेसी करनी पड़ेगी। बीपीएल कार्ड हाँ, तो अभी तो फिलहाल ये है कि बीपीएल कार्ड अगर है या 50,000 से 1,00,000 का अगर इनकम है तो वहां पे वो केयर मिल सकती है, ये कानून में है। तो वो उसका पूरा एक सर्कुलर है, वो सर्कुलर की कॉपी आप सबको दीजिए। अरे आपके हर कार्यकर्ता के पास वो सर्कुलर होना चाहिए, जब आप सर्कुलर लेके जाएंगे और जिसमें आप स्वास्थ्य की लिस्ट भी है वो महाराष्ट्र गवर्नमेंट के चैरिटी कमिश्नर के वेबसाइट पे है। चैरिटी कमिश्नर के वेबसाइट पे जाइए, उसमें आपको मेन वेब पेज पे ये दोनों चीजें मिलेंगी, एक लिस्ट ऑफ हॉस्पिटल्स पर एज पर डिस्ट्रिक्ट जिसमें पुणे का भी है ऑब्वियसली, और दूसरा वो जो पूरा नोटिफिकेशन। तो इसको लेकर के फिर अगर आपका कोई भी कार्यकर्ता जाता है जब वहां पेशेंट एडमिट हो चुका है या होने जा रहा है कि देखिए इसके पास बीपीएल कार्ड है या इसका लो इनकम ग्रुप का पेशेंट है, इसमें इसको फ्री केयर या सब्सिडाइज केयर मिलना चाहिए, देन दैट बिकम्स द बेसिस। सो दिस इज द फर्स्ट स्टेप, बट द सेकेंड स्टेप विच इज नॉट वेरी डिफिकल्ट एंड विच यू कैन टेक अप एज ए कैंपेन कि दीज बेड्स शुड बी मैनेज बाय अ पब्लिक एजेंसी द एडमिशन। क्या है प्रॉब्लम, जब तक हमने वो पूरी तरह से हॉस्पिटल के हाथ में रखा ना तो वो फिर फर्जी दिखाते हैं कि हमारे सब बेड फुल हो गए, एक्चुअली वो बेड फुल नहीं होते लेकिन वो ऐसा दिखा देते हैं कि बेड फुल हो। अगर एक पब्लिक एजेंसी होगी जो कि ये एक वेबसाइट पर मैनेज करेगी कि सह्याद्री हॉस्पिटल में 87 बेड्स आर सपोज टू बी इन दिस कैटेगरी, कौन कौन से कितने भरे उसमें कौन सा पेशेंट है और हर 12 घंटे में उसको अपडेट करें, तो देन एनीबडी कैन गो टू द वेबसाइट एंड देर कैन बी अ हेल्पलाइन। हमारे कहना एक हेल्पलाइन होना चाहिए एक वेबसाइट होना चाहिए। तो अभी सामान्य आदमी वो इंटरनेट पर नहीं जा सकता, एक सिंपल नंबर है 109 समझो डायल करिए, मैं दत्तवाड़ी से बोल रहा हूँ मेरे पेशेंट को एडमिट करना है, मेरे एरिया में किस ट्रस्ट हॉस्पिटल में बेड खाली है मुझे बताइए, और वो जो बंदा है वो इंटरनेट पर बैठा हुआ है वो दो मिनट में बता सकता है दत्तवाड़ी के पास में आप दीनानाथ हॉस्पिटल में चले जाइए वहाँ इस समय 5 बेड खाली है, तुरंत 15 मिनट में एडमिशन हो जाएगा। दिस इज पॉसिबल, दिस डज नॉट रिक्वायर एनी न्यू लॉ टू बी मेड, दिस डज नॉट रिक्वायर ए सिंगल एक्स्ट्रा पैसा टू बी स्पेंड बाय द गवर्नमेंट, इट ओनली रिक्वायर्स अ सिस्टम। तो ये सिस्टम की हमको मांग करनी है एंड वी कैन ऑल सजेस्ट हाउ दिस कैन बी डन। इसके ऊपर एक और तीसरा स्टेप है, अगर आप लोग को वो मार्ग अच्छा लगता है तो हम PILB कर सकते हैं कि ये होना चाहिए। अगर मान लीजिए सीधे तरीके से और स्ट्रेट फॉरवर्ड तरीके से नहीं हो सकता है तो इसके बारे में भी एक्चुअली ऑलरेडी काफी तैयारी हो चुकी है, वी कैन फाइल अ पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन टू एंश्योर दैट दिस एक्चुअली अभी एक राउंड क्लियर हो चुका है, उसमें कुछ ऑर्डर्स भी निकले हैं लेकिन क्योंकि वो इंप्लीमेंट नहीं हो रहे इसलिए हमको एक पब्लिक सिस्टम टू मैनेज ऑल दीज फ्री बेड्स इसकी भी मांग करनी चाहिए। हमारा वी कैन नॉट डू नहीं, बट वी हैव सजेस्टेड इज दैट यू नो सोशल ऑर्गेनाइजेशन एनजीओ शुड बी इन्वॉल्व इन दैट यू नो, बट इट हैज टू बी सम काइंड ऑफ यू नो लाइक इट कैन बी अ सेल इन द म्युनिसिपल कॉर्पोरेशन or in the DHO's office or something like that, because it should not be something which will get hijacked by some private hospital. ये भी problem. लेकिन उसके ऊपर एक advisory committee हो सकती है जो regularly उसको monitor करे, जो इसको accountable रखे, क्योंकि वो सवाल वही है अगर 100% सरकार के हाथ में दे दिया हम घर में जाके सो गए तो फिर वहाँ पे वो ठीक से चले गए नहीं पता है, तो we will have to be vigilant. तो इस प्रकार की हर इसमें एक monitoring committee हो, actually already उसका प्रावधान है लोगों के कुछ प्रतिनिधि रहते हैं, सोसाइटी के भी कुछ प्रतिनिधि रहते हैं, तो वो क्या सारी शिकायतें कलेक्ट करके उन्होंने कर सकते हैं, उसके ऊपर देख भी सकते हैं कि ये असल में क्या मॉनिटर कर रहे हैं और क्या नहीं मॉनिटर। मतलब अभी प्रेजेंटली इज नॉट डूइंग द जॉब करेक्टली, पहले तू करना ऐसा तो नहीं, मतलब नॉट नेसेसरी, ये मल्टी स्टेक होल्डर गवर्नेंस का एक जमाना आ रहा है धीरे धीरे, तो उस तरीके से हम की ये मॉडर्न गवर्नेंस फिर स्टेट के हाथ में नहीं रहेगा, ना ही सिर्फ प्राइवेट हॉस्पिटल, उसमें प्राइवेट अस्पताल की प्रतिनिधि है, अगर अस्पताल के प्रतिनिधि हो सकते हैं तो लोगों के प्रतिनिधि क्यों नहीं।
और जो कम्युनिटी बेस्ड मॉनिटरिंग मॉडल, ये तो सब महाराष्ट्र सरकार के तहत चल रहा है कम्युनिटी बेस्ड मॉनिटरिंग, जिसे सपोर्टेड बाय द गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र। इसका हम एग्जांपल दे सकते हैं, यहाँ सब मल्टी स्टेक होल्डर कम्युनिटी है, सारे लेवल आप पूरे एरिया में कर रहे हो, अर्बन एरिया में भी कर रहे हैं। जो आपने बताया पूना में, मैं देखा कि प्रयाग हॉस्पिटल में बोर्ड लगा रहता है, इट इज क्वाइट अ लाइव बोर्ड कि आज इतने बेड खाली है, इतने बेड खाली है, दीनानाथ में भी नहीं है कई बोर्ड। तो इसे मैंडेटरी अंदर तो लॉ दैट द हॉस्पिटल शुड डिस्प्ले दिस, इट इज मैंडेटरी अंदर तो बिकॉज ऑफ द हाई कोर्ट जजमेंट। हाईकोर्ट का इसके बारे में जो भी आप संकेत मैंने दिए हैं, हाईकोर्ट का एक जजमेंट है जिसमें क्लियरली है, और चैरिटी कमिश्नर के कुछ गाइडलाइंस है जो बिल्कुल उनके वेबसाइट पे हैं, जिसके हिसाब से सब डिस्प्ले होना चाहिए, पर वो ठीक से नहीं करते हैं। इसीलिए तो इसके अकाउंटेबिलिटी की जरूरत है। हमारे वॉलंटियर्स की टीम हर ऐसे ट्रस्ट हाउस में जाकर देखना चाहिए, लगा है नहीं लगा है, उसको ठीक से अपडेट किया जा रहा है नहीं किया जा रहा है। अरे सारे हॉस्पिटल छोड़ दिए, कोई एक एरिया ले लीजिए पुणे का, वहां से शुरू करिए। इट्स अ वेरी गुड इशू फॉर अ कैप्टन, जिसको कि अभी तक ढंग से सिर्फ कागज काजपत्र कष्टकारी पंचायत इज द ओनली, और आपने उसका नाम सुना होगा जो वेस्ट स्पीकर एसोसिएशन है, उन्होंने इस मुद्दे पे वो त्यांच्या काय तुम्हाला माहिती त्यांच्या सभासद म्हणजे कचरा वेचणाऱ्या बाया त्या जाऊन भांडतात आणि म्हणतात आम्ही गरीब आहोत तुम्हाला द्यावं लागेल। आणि त्या पद्धतीने त्यांनी बऱ्याचशा केसेसमध्ये मिळवलंय, म्हणजे भांडून मिळवलंय असं म्हणायला हरकत नाही, पण आपण जर एक वाईडर कॅम्पेन केलं तर ह्याच्यातून खूप म्हणजे हजारो लोक सकाळी आणि 50,000 रुपीज ते बीपील कार्ड जर नसेल आणि इन्कम इज लेस दॅन 50,000 रुपीज किंवा 1,00,000 रुपीज हे तहसीलदार येलो कार्ड किंवा तहसीलदार फक्त आय वुड लाईक टू शेअर जितने बड़े हॉस्पिटल है पुणे में सब ट्रस्ट हॉस्पिटल, मतलब प्राइवेट जिनको आप मानते हैं सब में ये प्रावधान है, लेकिन ये ना लोगों को पता है और ना अधिकतर हॉस्पिटल। प्रयाग इज अगर एक्सेप्शन है, प्रयाग हॉस्पिटल स्लाइटली मतलब उन्होंने कुछ उसको ठीक से लगाया है, डिस्प्ले किया है, इथे पण तसा बोर्ड लागलेला आहे। आणि मी स्वतः गव्हर्नमेंट ऑफिशियलमधून मी करतो, काही आढळ न करता आमच्याकडे आहे जिल्हा मी काही ऑनेस्ट ऑनेस्ट हॉस्पिटल्स पण आहेत, म्हणजे काय इट इज गुड पण हा एक औषधांबद्दल बघायचं हे झालं होतं, तसंच जसं तुम्ही केपीएस मध्ये आता 80 डॉक्टर्स असं काही नेटवर्क आहे का किंवा तो होऊ शकेल का होत असेल का, म्हणजे जे स्टँडर्डाईज रेट आहे तुम्ही जे म्हणताय की किती द्यायला पाहिजेत खरं तर ते कुठेच काहीच नाहीये, म्हणजे अगदी स्कॅनिंगसाठी 50 रुपयापासून 5,000 किती काही त्याला हेच नाही, तर हे कुठे आहे का तसं स्टँडर्डायझेशन कुठे असेल किंवा असे डॉक्टर की यादी किंवा काहीतरी काही करू शकतो का? वेगळा आणि असे डॉक्टर्स मिळणं जे वुमन मेकर्स रन हे पण करा ते पण करा त्यांचे स्वतः कारण कळतच नाही, त्यांचे स्वतःचे पॅथॉलॉजिकल लॅब्स असतात आणि तिथे ते कळवत असतात, तर असे न करणारे न्यूट्रल डॉक्टर्स कुठे मिळ असतील का? हे खरं तर मोठा प्रॉब्लेम नाही काय ना, काही निवडक डॉक्टर्स आपण त्याची यादी करू शकतो, त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू शकतो, पण आपल्याला सिस्टमकडे जायला पाहिजे म्हणजे दॅट इज द सोल्युशन। आणि सिस्टम आहे की जो महाराष्ट्र सरकारच्या कपाटामध्ये क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्टचा ड्राफ्ट पडून आहे आता, त्याच्यामध्ये एक सेंटेन्स ऍड करणे रेग्युलेशन ऑफ रेट्स इन प्रायव्हेट हॉस्पिटल्स, आणि त्याच्यानंतर तो महाराष्ट्रात कायदा झाला पाहिजे, आणि तो झाला की सगळं प्रॉब्लेम हे मार्गी लावत म्हणजे लागण्याच्या दिशेला येईल, दॅट इज ॲक्च्युली द सिस्टमिक सोल्युशन। जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत काही इंडिव्हिज्युअल डॉक्टर्स आपल्याला थोडीफार मदत करतील आणि ते अफकोर्स करायला पाहिजे तात्पुरता म्हणून, पण खरं म्हणजे त्याच्यासाठी आपण दोन तो आताच ड्राफ्ट झाला इन्सेंटिव्ह मिळेल या सरकारला, त्याला काय म्हणायचं तुम्हाला, तुम्हाला दत्त बँकेचं
त्याने त्याला पास केलं आणि त्याच्यामध्ये पेशंट्स राईट्सची पूर्ण यादी आहे त्या त्या ड्राफ्ट कायद्यामध्ये. फक्त रेट रेग्युलेशनचा मुद्दा त्यांनी घातला नाही, त्याला घेतला आहे. तो जर ऍड केला तर तो बऱ्यापैकी चांगला कायदा होतो. आणि मग सर्व दवाखान्याला दोन गोष्टी बंधनकारक होते, नंबर एक रेट्स पाळणे आणि नंबर दोन त्या रेट्सचे काही सॅम्पल रेट लावून म्हणजे डिस्प्ले करणे. म्हणजे आपण ठरवू शकतो, आपण रेस्टॉरंटमध्ये जाऊन आधी मेन्यू काढतो आणि मग ठरवतो की आपल्याला काय पनीर पसंत खायचं की साधं साधं आलू खायचं. तर ते कसं आहे ना, तुम्ही रेट्स बघून ठरवू शकता की या वस्तूमध्ये किती आपल्याला परवडणार आहे किंवा किती खर्च येणार आहे. आम्ही तर त्याच्यात हे पण घातलं की अंदाज द्यावा. At the time of admission, they should give an estimate. And the final book should not be more than 10% variation compared to the test. Unless there is some change in the patient's condition or other. तर त्या दिशेने आपण जास्त विचार करतो. तो आणि तो डुएबल आहे, म्हणजे असं काही इम्पॉसिबल गोष्ट नाही. चॅरिटेबल कमिशनरकडे जाऊन आपण ती 2-3 नंबरसाठी डिमांड करू शकतो. हो, पण ते आयडियली म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो, जर आपल्याला हे लीड करायचं असेल ना तर आपल्याला एक PIL करायचं. हे तसं केलं ना तर हे पार्टिसिपेटरी कमिटीज जे सध्या कमिटीज आहेत पण त्याच्यामध्ये सिव्हिल सोसायटी पार्टिसिपेशन होईल, ते ब्रॉडन होण्याचा आपल्याला ऑर्डर इझिली मिळू शकेल. टोल फ्री हेल्पलाईनचा हे होऊ शकेल आणि ह्याचा थोडा पब्लिकली मॅनेज सिस्टम, या तीन गोष्टी जर आपण मागणी केली ना इज आर ऑल ड्युएबल थिंग्स. आणि प्लस कॅम्पेन पाहिजे, म्हणजे असं नाही की नुसतं म्हणजे कोर्टात जाऊन हे करायचं, आधी कॅम्पेन करायचं, त्याच्यानंतर पॅरलमध्ये काहीतरी PIL सारखं करायचं आणि मग आपल्याला ते ऑर्डर्स मिळू शकतो. आम्ही लॉयरशी बोललो आहे म्हणजे त्याच्या बेसिसवर सांगतो. सिनियर जेव्हा गेलो लास्ट PIL चा जो होता निकाल होता 2010 अराउंड 2010, म्हणजे त्या काळात एक PIL झालं होतं, त्यावेळेला काही ऑर्डर्स आले, मग केस कोर्टाने तो केस बंद केला म्हणजे नॅचरली. तर आता आम्ही लॉयरशी बोललो की ते आहे ऑर्डर पण त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं आणि देन देअर कॅन बी इट्स इफेक्टिव्हली कंटेक्ट ऑफ कोर्ट. इफ देर इज अन ऑर्डर विच इज नॉट बिंग फॉलोड बाय अ लार्ज नंबर ऑफ हॉस्पिटल्स दॅट इज कंटेक्ट ऑफ कोर्ट, सो देन वी कॅन फाईल अ PIL टू रीओपन दॅट ऑन द ग्राउंड दॅट इट इज बिंग व्हायलेटेड अँड द कोर्ट्स ऑर्डर आर नॉट बिंग फॉलोड. आणि मग आपण ऑर्डर होईल यासाठी ABC या तीन गोष्टी व्हायला पाहिजेत अशी प्ली आपण कोर्टामध्ये देऊ. पण आधी कॅम्पेन करावं असं माझं म्हणजे हा पब्लिक सपोर्ट करावा, थोडस त्याची व्हिजिबिलिटी करावी आणि मग काहीतरी PIL किंवा असं हे करावं. दॅट इज द बेस्ट चान्स टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम ऑफ एक झटकेने पुरे महाराष्ट्र करू, फक्त पुण्यात किंवा एखाद्या हे न करून. रेट्सचं रेग्युलेशन आज कुठे म्हणजे मेडिकल, पण राष्ट्रीय पातळीवर जो क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट आहे त्याच्यामध्ये जे रूल्स आहेत त्याच्यामध्ये रेट रेग्युलेशनचा क्लॉज आहे. सो दॅट इज नॉट येट कमिंग टू फोर्स, इट इज देर इज अ नॅशनल ऍक्ट. हा म्हणजे अजून ते अमलात आले नाही, अजून इम्प्लिमेंट नाही हुआ है, पण वो जब इम्प्लिमेंट होगा तो करीब वो 7-8 राज्यों में इम्प्लिमेंट होगा. तो रेट रेग्युलेशन का मुद्दा नेशनल लेवल पे सरकार ने ऑलरेडी इन प्रिंसिपल एक्सेप्ट किया है, सो इट इज देयर, वी हैव अ स्ट्रॉन्ग ग्राउंड टू डिमांड इट इन महाराष्ट्र. आता भगवंत मान अवर मेंबर ऑफ पार्लियामेंट ही सेड दॅट इन द पार्लियामेंट इफ एनी वन वॉन्ट्स टू रेज अन इश्यू नॉट रिलेटेड टू पंजाब नेशन वाइड ही हॅज अग्रीड टू टेक अप एनी रिजनेबल इश्यू, सो ही इज देअर, ही इज ऑलरेडी कमिटेड टू अस, सो टेक्निकली क्वालिफाइड पीपल कॅन रिली ड्राफ्टेड प्रॉपरली. वो जरूर करना चाहिए, लेकिन मैं जो मुद्दा आपको बता रही हूँ तो महाराष्ट्र लेवल पे सॉल्व होने जैसा, इसके लिए आपको पार्लियामेंट तक जाने की जरूरत ही नहीं. पार्लियामेंट में क्या स्थिति है वो तो आप ही जानते हैं. तो ठीक है, चार बंदे हैं लेकिन वहाँ पे तो 500 सर, पर वो चार में से एक जो है ना वो नहीं, ठीक है वो नहीं कर सकते, लेकिन महाराष्ट्र का जो मुद्दा है इसमें से कुछ चीजें हम स्टेट लेवल पे सॉल्व कर सकते हैं अगर थोड़ा कैंपेन करें, थोड़ा PIL की तैयारी हो. तो इसके बारे में आप लोग चर्चा करिए, ये तो एक डिस्कशन में नहीं होगा, बट दिस इज अ वेरी पोटेंशियल इशू, अ वेरी पोटेंशियली पॉप्युलर इशू, जिसमें लोग त्रस्त हैं लेकिन रास्ता नहीं है. आणि त्याच्यामुळे अशी एक म्हणजे काय एक लोक अडकलेले म्हणजे एवढेच प्रति हॉस्पिटल आहे त्यांच्यावर कंट्रोल कोणाचा असतो,
चॅरिटी कमिशन चॅरिटी कमिशन म्हणजे आपल्याला जर त्यांना असं एखादी हेल्पलाईन किंवा हेल्प नंबर जर करायचा असेल तर चॅरिटी कमिशनला अप्रोच करावं. पण मी जसं सांगतोय की तुम्ही असं जर गेलात ना, तुम्ही असंच फक्त गेलात तर ते मान्य करतील की नाही हे खूप डाऊटफुल आहे. ते फार ब्युरोक्रेटिक वेगळीच त्यांची मागणी असते. ते काय लकीचे हा पण असं आपण व्हॉलेंटरी एक हेल्पलाईन इन्फॉर्मेशन म्हणून करू शकतो. परत वेळेला पण ते इमर्जन्सी असतात, त्यावेळेला वी डोंट हॅव द टाइम टू गो अँड गेट इन रिवॉर्ड. असेल नॉन इमर्जन्सी मॅटर असेल तर ठीक आहे, प्लॅन्ड एखादी सर्जरी आहे किंवा प्लॅन्ड काहीतरी ट्रीटमेंट आहे. जसं मी मला सांगतोय की पेशंटला कुठेही हलवायला 15-20 मिनिटं तरी लागतात जनरली, है ना. त्या 15-20 मिनिटांमध्ये तुम्ही एक फोन कॉल करू शकता. म्हणजे इट इज नॉट सो इट्स नॉट सो अन आणि अगदी एक्स्ट्रीम एमर्जन्सी असेल तर मी नाही, बट लॉट ऑफ थिंग्स आर लाईक म्हणजे ठीक आहे 15-20 मिनिटात अर्ध्या तासामध्ये पेशंटचा केअर मिळायला पाहिजे. त्या काळामध्ये तुम्ही 2-4-5 मिनिटांचा एक फोन कॉल केला आणि देर इज अ हेल्पलाईन विल टेल यू तुमच्या एरियामध्ये ह्या हॉस्पिटलमध्ये फ्री बेड अवेलेबल आहे, एवढीच माहिती सांगायची. फार काही त्याला टेक्निकल डिटेल सांगायचे नाही, पेशंटला लगेच त्या हॉस्पिटलमध्ये घ्यायचं. दिस इज अ डुएबल थिंग. ठीक आहे तुम्ही जे म्हणता अगदी रोड ऍक्सिडेंट झाला तो पेशंट अगदी म्हणजे क्रिटिकल आहे तर कदाचित आपण तेव्हा नाही करणार, पण थोडी पण जे बाकी केसेस आहेत आणि आपल्याला माहिती दिसते जे केस तुम्ही सांगत की जे ग्रामीण भागातून होता किंवा शहरातून सुद्धा त्यांच्यासाठी हेल्पलाईनचे खूप मोठे होते. सर आज हा जो पॉलिसी ब्रीफ आहे हे अवश्य वाचा आणि ह्याचे अजून डिटेल्स आहेत. म्हणजे आपण ट्रस्ट हॉस्पिटल्सवर जास्त बोललो कारण तो प्रॅक्टिकल मुद्दा आहे, पण युनिव्हर्सल हेल्थ केअर याबद्दल सुद्धा आपल्याला थोडं विचार करायला सुरुवात करायला पाहिजे आणि त्या दिशेने हे पॉलिटिकल एजेंड्यावर कसं येईल. म्हणजे हाऊ कॅन हेल्थ बिकम अ पॉलिटिकल एजेंडा, मे बी नॉट एक्झॅक्टली अ युनिव्हर्सल हेल्थ केअर त्याचा काय फॉर्म असू शकतो, पण हेल्थ आणि एज्युकेशन हे प्राईम इश्यूज आहेत. आणि एज्युकेशनच्या बाबतीत सुद्धा तुम्ही चर्चा केली असेल की महाराष्ट्र सरकारचा एक बिल आहे की प्रायव्हेट कॉलेजेस आणि प्रायव्हेट स्कूल्सचे फीज रेग्युलेट करायचे, पण त्याचं काही अजून तरी झालेलं दिसत नाही. तर प्रायव्हेट हॉस्पिटल्सचे रेट रेग्युलेट होणे आणि प्रायव्हेट स्कूल कॉलेजेसचे रेट रेग्युलेट होणे आणि त्याच्यामध्ये पार्टिसिपेटरी कंपोनेंट ॲड होतो, ते आमचं म्हणणं आहे की नुसतं ब्युरोक्रॅटिक नको, ते पार्टिसिपेटरी असलं पाहिजे, त्याच्यामध्ये मल्टी स्टेक होल्डर कमिटीज करायला पाहिजे. ह्या जर मागण्या आपण उभ्या केल्या तर हे प्रचंड आपल्याला लोकांचा प्रतिसाद मिळू शकतो. कॉलेजेस रेट सुद्धा आपण वेबसाईट खूप पण रेग्युलेट पण व्हायला पाहिजेत सर, दे शुड बी रेग्युलेटेड. दॅट इज गुड, ट्रान्सपरन्सी इज गुड, इट इज अ स्टेप फॉरवर्ड, इट इज अ फर्स्ट स्टेप. पण पुढे काय आता तुम्हाला माहिती आहे कॉलेजेसमध्ये जेव्हा ऍडमिशन तर कोणी किती म्हणजे काय त्याला हेच नाही. सो तमिळनाडूमध्ये तसं काय नाही, तमिळनाडू हॅज अ लॉ अकॉर्डिंग टू विच एव्हरी इयर ऑल प्रायव्हेट कॉलेजेस दे स्टिक विथ द गव्हर्नमेंट अँड दे डिक्लेअर देअर रेट्स अँड देन द गव्हर्नमेंट हॅज अ निगोशिएशन अँड दे डिक्लेअर. बरोबर आहे, तो अजून ऍक्च्युली इम्प्लिमेंट त्या पद्धतीने झालेलं नाही. द वे इज सपोज टू हॅपन ऍक्च्युली वी शुड फाईंड आउट रिसेंटच आहे ऍक्च्युली. त्याच्याबद्दल हायकोर्टात आता रिसेंटली केस पण होती की इम्प्लिमेंटेशन होत नाही, तर हायकोर्टने आदेश दिले की तुम्ही पालकांच्या पद्धतीने करायचे त्याच्यामध्ये प्रावधान आहे की बिफोर फिक्सिंग द रेट यू शुड इन्वॉल्व पॅरेंट्स सब रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पॅरेंट्स. ते जो पण होत नाही तो तुमचं खूप डिफरन्स होत नाही, ते करायला सांगितलं मुंबई हायकोर्टचं. पण तो सुद्धा आता हो म्हणजे येऊ घातलेला, म्हणजे दिस इज द राईट टाईम टू रेज इट ॲज अन इश्यू. तुम्ही कधी पेपरमध्ये बघितले का किंवा कुठे याच्यावर व्यापक चर्चा असते मला आयदर रेग्युलेशन ऑफ रेट्स इन प्रायव्हेट हॉस्पिटल्स ऑर इन प्रायव्हेट कॉलेज, हे दोन्ही मुद्दे खूप पोटेन्शियल आहे असे. For all this, is it easier to get support from the students who are there in the government hospitals studying? Because private hospitals, medical students. Because then the government one... You see, we should definitely have links with them. They can be our useful allies. But don't expect them to be able to do something very much in that position. You know, I don't know, are you a medical student? No. I visited BJ sometime. So there are some good medical students in BJ and maybe in other colleges. We should have them on our site just more to get information. And you know, they can tell us about what is going on, what are the problems. But they are in a vulnerable position. Yes, exactly. See, a medical student cannot stand up with a flag and start saying,
उसको विचारेगा उसी को सस्पेंड कर देंगे, उसको फेस कर देंगे। तो उनसे अलायंस बनाना चाहिए, उनको अपने साथ लेना चाहिए और उनके कंधों पे मत डालिए, वो बेचारे नहीं करते, वो अपने को ब्रॉडर कैंपेन करना पड़ेगा, उसको सपोर्ट करना पड़ेगा। इट सीम्स फ्रॉम सम टाइम नाउ इवन अ फर्स्ट ईयर स्टूडेंट विल बी एबल टू एक्चुअली प्रैक्टिस he'll be able to at least check up some people or there is be given clinical exposure from an earlier stage. Yeah, they are abhi Tamil Nadu mein kaise hai, so anyway that's a different point, but so once we take up the issue now we will find many allies, but there has to be some body which will actually stand up and say this has to happen, that has to be starting. सर आपने इतना सब कुछ दिखाया, आप वो स्टेज में आप जाके करते हैं कि गाँव में सर, ये हमारा पूरा नेटवर्क है ना महाराष्ट्र में, ये हमारा 13 जिलों का नेटवर्क है और हाँ, तो हम अकेले मैं नहीं जाता हूँ लेकिन हमारी एक पूरी टीम है और हम रेगुलरली हम सारे डिस्ट्रिक्ट में जो ऑर्गेनाइजेशन है उनके कॉन्टेक्ट में, तो जैसे पूरे डिस्ट्रिक्ट में अभी एक केस चल रहा है, वो अभी आपको बताएंगे कि वो जीवन दान योजना में पेशेंट भर्ती हुआ, फिर उसको पैसे दिए जो लेने नहीं चाहिए थे, उसको लेके फिर पूरी लड़ाई झगड़ा हुआ। पहले वो लोकली कोशिश करते हैं, कई सारे प्रॉब्लम्स वो लोकली सॉल्व करते हैं, अगर उनसे लोकली सॉल्व नहीं होते तो फिर हम उस पिक्चर में एडजस्ट करते हैं और उसके फिर मुद्दे उठाते हैं। तो इट्स लाइक अ नेटवर्क, इट्स नॉट इंडिविजुअल की एक ऑर्गेनाइजेशन, ये तो बहुत बड़ा कलेक्टिव काम है। लेकिन कम्युनिटी बेस्ड मॉनिटरिंग ये भी एक चीज है जिसके बारे में आपको जरूर पूछिए, क्योंकि कैसे हम सुधारेंगे पब्लिक हॉस्पिटल्स को और पब्लिक जो भी एजेंसी, वी हैव टू हैव सम काइंड ऑफ कंटिन्यूस प्रोसेस। एक्चुअली ड्यूरिंग द 49 डेज ऑफ द दिल्ली गवर्नमेंट सेट स्टार्टेड इन दिल्ली, मैं वहां पे मेरे कई दोस्तों से मैंने बात भी की थी, तो वहां छोटे छोटे ग्रुप्स ऑफ वॉलंटियर्स दे स्टार्टेड विजिटिंग पब्लिक हॉस्पिटल्स। अब उनको इतना आइडिया नहीं था एक्चुअली कि वो क्या करना है, तो वो जाके देखते थे सफाई है नहीं है, पेशेंट को कुछ प्रॉब्लम है क्या, कुछ पेशेंट से बात करते थे, कुछ डॉक्टर से बात करते थे, दिस स्टार्टेड दैट इज लाइक अ काइंड ऑफ कम्युनिटी मॉडल ऐसा हम, तो उसको अगर ऑर्गेनाइज तरीके से करें और उसको थोड़ा वेल इन्फॉर्म्ड और प्रॉपर तरीके से करें, इट कैन बी अ वेरी पावरफुल थिंग एंड पीपल विल बी एम्पावर्ड। अल्टीमेटली आर गोल इज टू एम्पावर ऑर्डिनरी पीपल, हम एक्टिविस्ट के रूप में कुछ करेंगे वो तो ठीक है, लेकिन जो सामान्य गाँव का आदमी है, बस्ती की जो महिला है, उसको जाके अगर उसको इन्फॉर्मेशन, In the rural areas, what is the motivation for the doctor to actually act in the way he's acting right now? Wherever to improve. Yeah. मेरे ख्याल से अभी इसके बारे में और आगे तरफ, दिस इज इंटरेस्टिंग पॉइंट, बट आई मीन वेरी ब्रीफली द पॉइंट इज कि आज पब्लिक सिस्टम में जो एक यंग डॉक्टर ज्वाइन होता है, वो जब ज्वाइन होता है या होती है, तो पहले दिन से वो उसको क्या मैसेज मिलता है कि यहाँ भ्रष्टाचार चल रहा है, क्योंकि कई बार उसको अपने इवन सिंपल अपनी पे कर ये करने के लिए, रिलीज कराने के लिए भी पैसे देने पड़ते हैं, पोस्टिंग के लिए यू नो दे आर अंडर प्रेशर, सो इफ दे गेट अ रॉन्ग मैसेज फ्रॉम द टॉप दे बिकम डिमोटिवेटेड एंड देन दे स्टार्ट ऑल्सो बिकम पार्ट ऑफ द सिस्टम। तो वट वी हैव टू डू इज टू गिव अ पॉजिटिव मैसेज फ्रॉम कि भैया आप अच्छा काम कर रहे हो, आप और भी अच्छा काम कर सकते हो, आप लोगों के साथ मिलकर के आप काम करो। तो फिर हमारा ये भी एक्सपीरियंस है कि कई सारे यंग जो थोड़े उतने मतलब बन चुके वाले डॉक्टर्स नहीं है, वो हमारे साथ भी आते हैं और कहते हैं हाँ चलो, और मैंने मलिगरे का आपको जो एग्जाम्पल दिया है, वो डॉक्टर इतना एक्टिव है, वो तो कहता है मेरा पीएचसी किसी भी प्राइवेट हॉस्पिटल से बढ़िया है एंड ही हैज कलेक्टेड डोनेशंस फ्रॉम द कम्युनिटी एंड मेड इट टू अ वेरी गुड प्राइमरी हेल्थ सेंटर। तो हमको उनको मोटिवेट करने की जरूरत है। आज वो बहुत सारे डिमोरलाइज हो चुके हैं या वो सिस्टम में अंदर रह के वो मतलब दे आर ऑल्सो नॉट एबल टू फाइंड एनी वे फॉर, सो दे रिक्वायर सम मोटिवेशन। आई थिंक चलो दोस्तों, आज डॉक्टर साहब को सुन के मुझे ऐसा लग रहा था, मुझे लगता है आप लोगों में से बहुत लोगों लगा होगा कि आम आदमी पार्टी के एक लीडर, एक सुलझे हुए लीडर बोल रहे हैं, ना केवल प्रॉब्लम ना केवल सोल्यूशन बताना, उसका पास पूरा कैसे जा सकते हो, उसका बहुत अच्छा मार्गदर्शन दिया एंड सर वी आर रियली ग्रेटफुल। ये ऐसे लोग डॉक्टर शुक्ला, केजरीवाल जी, ये सब ऐसे लोग कभी कभी लगता था मुझे कि ये लोग क्यों आ गए पता नहीं, हम अपने अज्ञानता में बोलते ना इग्नोरेंस में ब्लिस होता है, तो उसमें खुश थे, खुश नहीं थे लेकिन पता नहीं था कम से कम,
ये लोग आके पूरा पोस्ट मॉडर्न करके दिखा देते हैं, देखो इतनी गंदगी सिस्टम है, ये सब कुछ है। सो देयर इज अ फेज, मैं मतलब प्रेजेंटेशन चलते चलते मैं थोड़ा डिप्रेस हो गया था बीच में, बट दे ऑल्सो शो द सक्सेस स्टोरीज, दे ऑल्सो शो द होप, दे ऑल्सो शो दैट इट्स पॉसिबल एंड दे हैव डन इट। तो जो हेल्थ सेक्टर में स्वराज की एक कल्पना है वो कितने अच्छे से लागू की जा सकती है, मैं तो बोलता हूँ महाराष्ट्र के लेवल पे भी छोड़े, हम पुणे लेवल पे हम कुछ कर, पुणे में भी एक सेक्टर एक रीजन में करके बताएं तो एक बहुत बड़ी सक्सेस स्टोरी हो सकती है। और डॉक्टर अभिजीत ने पहले ही ऐसे सिमिलर प्लान्स दिए थे, अनफॉर्चुनेटली हमने उस पर अभी तक इम्प्लीमेंटेशन चालू नहीं किया। एक हेल्थ मॉनिटरिंग ग्रुप चालू करें और छोटे छोटे गोल्स बनाएं कि चलो एक इस पर फोकस करते हैं कि सब जगह बोर्ड्स लगे हैं कि ये ट्रस्ट का हॉस्पिटल है, यहाँ पर ये होना चाहिए, ऐसे छोटे छोटे गोल्स लेकर के हम आगे बढ़े तो बहुत अच्छा होगा। खैर चर्चा हम डिटेल में आपस में करेंगे, डॉक्टर साहब का मार्गदर्शन हमारे साथ हमेशा रहेगा, हमारा ही एजेंडा हमारा ही मैनिफेस्टो हमको दिखा करके मतलब मुझे इतना अच्छा लगा, ये तैयारी इतनी अच्छी थी उनकी कि बिल्कुल इट वॉज सिटिंग टू बी सोल्ड टू आम आदमी पार्टी। और सही में मुद्दे आम आदमी के हैं और पार्टी तो ठीक है अभी बनी है, लेकिन डॉक्टर साहब तो बहुत पहले से काम कर रहे हैं, तो आम आदमी के मुद्दे सही में उठाना बहुत जरूरी है, बहुत अच्छा बहुत गंभीर मुद्दा है और किसी पार्टी ने इसको टच नहीं किया। तो मुझे लगता है इसके बाद में हम मिलेंगे और डिस्कस करेंगे, प्लान बनाकर सर से भी रिव्यू कराएंगे। सर थैंक यू सो मच, आगे कुछ भी अगर इसके बारे में आप लोग करेंगे तो जरूर हमको बताइए।